काय कशी आहे मुलगी? ए वन, एकदम पसंत. देसाई काका, नाव काय हिचं? मुक्ता. नाव पण छान आहे. बघ दादा, आपण इतक्या मुली पाहिल्या, एक तरी होती का इतकी चांगली? काय विलास मग? अहो त्याचा हसरा चेहरा सांगतोय. अगं पण त्याला तोंडा नको म्हणू दे की. काय? हो चांगलीच आहे. दादा आता पुरे की, आईलाही बघू दे. तुमचं काय म्हणत? बरी आहे, पण मुलगी कोणाची? घराचे बापूसाहेब घोरपडे म्हणून आहेत त्यांचे. बर, ते पोस्ट मास्टर होते. मुलीला आई वडील आणि छोटा भाऊ आहे. कराडला वडलोपार्जी घर आहे, तिथंच राहतात सगळेजण. पेन्शन घेतल्यानंतर उमरतला स्वतःची थोडीफार जमीन आहे. हाडाची गरीब आणि सालस माणसं आहेत. ही मुक्ता शिकली किती? कॉलेजला आहे, पहिल्या वर्षाला. घर कामात सुद्धा हुशार आहे. बघायची ना मग? बघायची म्हणजे काय? बघायचीच. काय दादा? हो बघायला तर पाहिजेच, पण आईचं काय म्हणणं आहे? अरे मुलगी बरी आहे म्हणून काय झालं? माणसं तोला मोलाची नकोत का? बाप काय म्हणे? पोस्ट मास्टर आणि तोही पेन्शनर. मुलगी आणि नारळ एवढीच त्यांची आई. पण असं का म्हणता वहिनी साहेब? त्यांच्या परीने करतीलच किती जास्ती जास्त. अहो बेडकी किती फुगली तरी हत्तीची का बरोबरी करणार आहे? माफ करा हा देसाई भाऊजी, स्पष्ट बोलते म्हणून. सारख्या मुली सांगून येत आहे थोरा मोठ्यांचा. भक्कम हुंडा मानपान घेऊन परवाच तर बडोद्याचे सरदार निंबाळकर देखील येऊन गेले. एवढं चांगलं मातब्बर स्थळ तुमचं, येणारच. तेच तर म्हणते मी, भोसले म्हणून जहागीरदार आहेत ना जयसिंगपूरचे, ते तर सारखे पाठीमागे लागले आहेत. मुलगी करून घ्याच म्हणून आपण हून 2 लाख रुपये खर्च करणार आहेत. शिवाय एकुलती एक मुलगी, अफाट इस्टेट, मागे पुढे सगळं तिलाच मिळणार. अगं पण ती मुलगी? तू कब बसक? एवढं सगळं सोडून साध्या पोस्ट मास्टरच्या मुलीला बघायचं काय नडलंय? नडले. दादाला आणि मला फोटोवरून ती आवडली, ती बघायला जायचं म्हणजे जायचंच. काय रे? ज्योती माझ्या मनातलंच बोलते. ठीक आहे, तुम्हा दोघांचा हट्टच आहे तर घ्या बघून. थँक्यू मदर. देसाई काका, आम्ही येत्या रविवारी येऊ मुलगी बघायला. ठीक आहे, निघतो मी. थांबावायच. इसरला सावरे देसाई काका. तुम्ही आल्यावर एकदा आणि निघताना एकदा चहा द्यायचा रिवाज आहे थोरल्या धान्यांच्या येळचा. खरंच की, विसरलोच होतो पारूबाई. मुक्ता आवर लवकर ही साडी दिस, तुला खुलून दिसते. पाहायला येणारी मंडळी फार बडी आहे, छाप पडायला हवी. काळजी करू नका. अहो बडी मंडळी असली म्हणून काय झालं? आपलं नाणं खणखणीत आहे. मनोज कुठे आहे? चा बाई लवकर नेसून ही साडी. बर ठीक आहे. अहो आपली मुलगी काय पाहिल्या बरोबर पसंत पडली पाहिजे. वा वा, मनोज सुद्धा कामाला लागला. अहो पण कुठून आणलं ते सगळं? सांगतो. हा गालीच्या सय्या साहेबांच्या कडून आणला, हा टेबल क्लॉथ अण्णा साहेबांनी दिला, हा फ्लॉवर पॉट वैद्यांच्या कडला, ही साठे मारी बिस्किट पाहण्यासाठी आहेत, हात लावायचा नाही. ही फुलं मात्र आपली आहेत, म्हणजे मी विकत आणली. या घालू का पाहण्यासाठी? काहीतरी अच्छा पहा कसा हुशार आहे की नाही. वाटतंय का आता पोस्ट मास्टरचं घर आहे म्हणून? मंडळी आली वाटत. बापूसाहेब मंडळी आली आहेत. या या. अहो या त्या बाई, या विलास, ये ज्योती, या बसा ना. बस विलास बसा ना दौलतराव. सगळ्यांची ओळख करून देतो. या आई साहेब,
हा उत्सव मूर्ति विलास ही विलासची बहीण ज्योती या आत्याबाई आणि या आत्याबाईचे यजमान दौलतराव दाभाडे इकडे ये. नाव काय तुझ? मनोज. हे घे. नको. अरे घे, लाजू नको. साठी बिस्किट मला खूप आवडत हो ना. थँक यू. बापू साहेब, तुमचा मुलगा मोठा हुशार आहे. हा मनोज, आणि ही मुक्ता, हीच आमची प्रॉपर्टी. अहो, हीच खरी प्रॉपर्टी. बोलायला ठीक आहे, पण पैशाशिवाय किंमत नसते माणसाला. अरे बाप रे, मुक्ताने दुनियाला आज जरा जास्त चुकडते. ने पंखा नाही म्हणजे विशेष आहे. नाही, पंखा आहे पण तो रुसतो मधून मधून, जुना झालाय ना. थांबा, आता येईल वारा. दे सगळ्यांना. या दोघांचा हट्ट म्हणूनच मी आले. यांनाच विचारते काय विचारायचे. काय रे विलास? नाही. तुला का ज्योती? अहो, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीला कसले प्रश्न विचारायचे? वहिनी साहेब, जाऊ दे का तिला आज? झाला ना? हे तो आम्ही. चल रे. बरे, येतो हा आम्ही. नमस्कार. बर, येतो. चलो, मग आपला निर्णय केव्हा कळेल? सांगू विचार करून. अगं, आता कसला विचार करतेस? अति विचार हा विचारच ठरतो. चला आता. वा साहब, लड़की लाखों में एक है. तुला कुणी विचारलं? गाडी स्टार्ट कर. जी. हॅलो, नमस्कार, मी ज्योती बोलतीये. निर्णय ना? हो, ठरला की मुक्ता पसंत आहे आम्हाला. एक मिनिट, दादालाच देते. बोल. कोण आहे? देसाई काका. हॅलो, देसाई काका, नमस्कार. माझी पसंती ना पक्की आहे. पण बाकी सगळं आईच ठरवणार. थांबा, आईलाच फोन देतो. आई, ये ना. अगं, इथे पेपर मधलं कोडं काय सोडवतेस? हे कोडं सोडव आधी. हा दोघांचा तर जुलमच आहे माझ्यावर. हॅलो, नमस्ते देसाई भाऊजी. हो, या दोघांचा हट्टच आहे म्हणून मी हो म्हणते. अहो, देण्या घेण्याचा फोन वर कसं बोलणार? त्यांना समक्ष घेऊन या, मग मी बोलीन. पण भाऊजी, रीत रिवाजाला धरून तरी करणार ना. पण यायच्या आधी त्यांना नीट कल्पना द्या. हो, पण मी फोन बंद करते. नमस्ते. बर आहे, मी निघतो. साईटवर बरीच काम आहेत. संध्याकाळी यायला उशीर होईल ना. बाय. निघालात खरं बोलणी पक्की करायला, पण आपल्याला पेलवणार आहे का ते ओझ? फार बडी माणसं आहेत म्हणे ती. बडी असली तर ती माणसंच आहेत आपल्यासारखी. पैशानं श्रीमंत आहेत एवढंच. म्हणूनच भीती वाटते, कारण पैशानं मोठी असणारी माणसं मनानं फार लहान असतात. काय काय अटी घालतात कुणास ठाऊ. तुम्ही नका काळजी करू वहिनी. अहो, मी आहे ना दोन्हीकडचा, सगळं व्यवस्थित जमेल. पण सांभाळा हा भाऊजी, नाहीतर हे बोलता बोलता घसरतील आणि नको त्या अटी मान्य करतील. पाहिलं ना देसाई, मुलीचं लग्न ठरवायला निघालोय तरी अजून माप काढते. खरं सांगू बहिणी,
अगदी सोन्यासारखं स्थळ आहे, म्हणजे आपल्या मुक्तासारखं रत्न त्या सोन्याच्या कोंदणात अगदी शोभून दिसेल. बरोबर, आणि मी म्हणतो तिचं भलं होणार असेल, मी कशाला आडी येऊ. नाही पण नाही, आता थांबू नका, अनेक शंका काढत बसेल. चला बघू, चला गेला, आम्ही जातो. वहिनी तुम्ही काही काळजी करू नका. नमस्ते वहिनी साहेब. नमस्कार. नमस्ते जावाई बापू. नमस्ते. नमनाला धडाभर तेल नको, शुभारंभच करूया. करूया ना वहिनी साहेब? हो करूया ना. कमीत कमी अटींची यादीच तयार केली आम्ही. घ्या, मोठ्यांदा वाचा, म्हणजे यांनाही कळेल. ठीक आहे. कलम एक, लग्नाचा दोन्ही अंगाचा एकूण खर्च वधू पक्षानं करायचा आहे. वरपक्षाकडील वराडी मंडळींचा सुद्धा सगळा खर्च वधू पक्षानं करायचा आहे. अंदाजे किती मंडळी? फार नाही, 300-350. काय बापू साहेब? कलम नंबर दोन, नथ, सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, मोहनमाळ, कर्णभूषण आणि इतर अलंकार मुलीच्या अंगावर घालून सालंकृत कन्यादान करायचं आहे. कलम नंबर तीन, मुलाच्या पोशाखासाठी वधू पक्षानं रुपये 5001 फक्त मुहूर्ताच्या आधी 8 दिवस तरी वरपक्षाला रोख द्यायचे आहेत. दोन सेट करणार आहात काय पोशाखाचे? तसं नाही देसाई भाऊजी, पोशाख म्हणजे नुसता पोशाख नाही, गळ्यातली चेन, लॉकेट, अंगठी हे सगळं आलं. खरं म्हणजे 4 तोळ्याचा गोफ, आणखीन हातातलं घड्याळ पाहिजे होत, पण यांची ऐकत नाही ना. कलम नंबर चार, वरदक्षिणा म्हणून वधू पक्षानं रुपये 30,000 फक्त एवढी रक्कम सीमांत पूजनाच्या वेळी वरपक्षाला द्यायची आहे. बहिणी साहेब, हे रीतरिवाज तुमचे फार अवघड व्हायला लागले. अहो, 2 लाख रुपये देऊन लोक पाय धरतात आमचे. काय बापू साहेब, तुम्ही तर काही बोलतच नाहीत. या मोठ्या लोकांच्या समोर मी काय बोलणार, तुम्हीच बोला माझ्या वतीने. तसा मी दोन्ही बाजूकडचा आहे. कलम नंबर पाच, मुलाची आई, बहीण आणि मुलाकडच्या सगळ्या मानकरणी यांचा मान पान त्यांच्या दर्जाला शोभेल असा वधू पक्षानं करायचा. म्हणजे कसा? म्हणजे यांचं घराणं नाव लौकिक लक्षात घेऊन करायचा. संपली वाटत. मला वाटलं हा तुमचा 5 कलमी कार्यक्रम आहे. मला वाटलं 20 कलमी कार्यक्रम असेल, पण ही तुमची 5 कलम विसाना भारी आहेत. अहो, भारी स्थळ पाहिजे तर थोडा भार सोसायलाच हवा. पण इथं थोडा नाही, फार भार पडतोय. अहो देसाई भाऊजी, तुम्हाला कल्पना नसेल, आमच्या बंगल्याचं नुसतं फर्निचर 1.25 लाखाचं आहे. अहो, मुलाच्या लग्नात घ्यायचं आणि मुलीच्या लग्नात द्यायचं हे तर जगराहटीच आहे. ज्योतीच्या लग्नात याच्या पेक्षा 4 पट द्यावं लागणार आहे. ते तर खरंच, शिवाय घरात येणारी सून म्हणजे लक्ष्मी, तिनं जर घरात भरभरून आणलं तर घरची बरकत वाढते. म्हणजे बोलणंच खुटलं. बहिणी साहेब, तुम्ही न सुटणारं गणित घातलं या ना. आम्ही मागणी घालायला आलो नव्हतो. एवढं देखील होत नसेल तर पोस्ट मास्तरनी आपल्या मुलीला तलाठ्याच्या मुलाला द्यावे. पोस्ट मास्तर असलो तरी मुलीच्या सुखासाठी सर्वस्व पणा लावायची तयारी आहे माझी. देसाई, सर्व कलम मला मान्य. बसा बसा बापू साहेब. वहिनी साहेब बसा. चला तर, दोन्ही बाजूनी मान्य आहे तर. मग आता मुहूर्त? वहिनी साहेब, मुहूर्त अक्षय तृतीयेचा धरायचा. हो, परमेश्वर कृपेनं सगळं चांगलं हो. अरे येतो आम्ही. चला बापू साहेब. नमस्कार. बाई केव्हा आलात? आताच आलो. बसा बसा. नुसता आलो नाही, मुहूर्त सुद्धा नक्की करून आलो. हो, आता झटपट तयारी लागा. हो, पण डोंगरा एवढी तयारी करायला लावणार नाही ना. हो, असं काय करता, सोन्यासारखं स्थळ मिळत आहे, मग किंमत नको मोजायला. बरं, आपल्याला 2-4 का मुली आहेत.
म्हणजे कबूल तरी काय काय केलं? तपशील नंतर सांगतो, पण कमी कमी 60-70 हजार तरी लागतील. 60-70 हजार? काय म्हणताय काय? अहो, मुलीला एवढं मोठं श्रीमंताचं स्थळ मिळतंय, चेहरा जरा आसरा करा. माणसानं कसं न रडता न डरता जगलं पाहिजे. अहो, पण कुठून उभी करायची एवढी मोठी रक्कम? त्यात काय कठीण आहे? पोस्टांच्या बचत खात्यात 50 हजार रुपये ते काढायचे. आणि पुढे काय करायचं? आयुष्यभर पई पई करून साठवलेली पुंजी आहे ती. हो, साठवली, पण कोणासाठी? आपल्यासाठी? आपलं काय राहिलंय आता? परत ते 50 हजार झाले, बाकीचे करू काही व्यवस्था. काही तरीका. माझे दागिने आहेतच की, मला तरी कुठे दागिने घालून मिरवायचा याव्यात. सुशीला, लेकीपेक्षा दागिने का मोलाचे आहेत? मुक्ता, तू केव्हा आलीस? मघाशीच. मी ऐकलंय सगळं. छान झालं, मनोजला पाठवलाय पेढे आणायला. हा हा, आलाच की बापू. पेढे? हा, असं का? पेढे देवा पुढे ठेव सगळे. तुला काय करायचंय? तुझ्या ताईचं लग्न ठरलं, त्याचा हा पेढा घ्या. पळा. दोन नाही, आता एक. सगळ्यांना वाटायचे. चाल, घे बेटा. नको बापू, मला हे लग्न नकोय. का? आई वडिलांचं सर्वस्व हिरावून त्यांना कफल्लक करणारी मुलगी व्हायचं नाहीये मला. मनोजचं काय करणार? तो किती लहान आहे अजून, त्याच सगळं व्हायचंय. हो, पण तू मुलगा आहे आणि आम्ही आहोतच की. तू कशाला काळजी करतेस? तुला मुलगा आवडलाय ना? आवडलाय ना? आवडलाय ना? असा 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 हसले रे, हसले हसले. तुम्ही असा बरं घ्या. लोकर. बेबी लोकर. बेशरम रास्कल, इडियट. काय दिसत नाही तुला? सरळ येऊन धडक मारतोस, डोळ्यांच्या काय खाचा झाल्या होत्या? अय्या, दीपक तू? होय, मीच. रास्कल इडियट, आपण कोण? अरेच्या, ज्योती तू? तेवढी मोठी झालीस, मी तुला ओळखलंच नाही. आणि तू सुद्धा वाढलास की चांगला ताड माड. एक मिनिट. गुंतता सायकली. कसले रे डबे? हे सामान, ही पुस्तक, काय भानगड काय? भानगड बिनगड काही नाही, सीधा मामला आहे. कमवा आणि शिका. अर्न अँड लर्न. म्हणजे? शाळेतल्या मुलांसाठी डबे पोचवतोय. आज बहुतेक त्यांची बोंबच होणार आहे. ही फिरती लायब्ररी. ह्या वस्तू विकत घेऊन होम डिलिव्हरी करतो. असं आप कमावर शिकतो मी. पण काय शिकतोस? पॉलिटेक्निकच्या शेवटच्या वर्षाला आहे. डिप्लोमा मिळाल्यावर स्वतःचा वर्कशॉप सुरू करणार. खरंच मानलं पाहिजे ना तुला? मानलंच पाहिजे. तुमच्या घरच्या नोकरीत खितपत पडलं असतो तर अजूनही तुमच्याच बंगल्यात झाडू मारत राहिलो असतो. थांब, मी पण मदत करते. हा, राहू दे राहू दे. बड्या घरची बेटी तू, तुला जमणारही नाही आणि शोभणारही नाही. अरे त्यात काय एवढं? लहानपणी नाही का मदत करायची तुला? विसरलास वाटतं. हो, पण शिव्या खायला लागायच्या मला आई साहेबांच्या. मोलकर्णीचा भाचा मालकाच्या मुलीची सलगी करतो म्हणजे काय? पारू मावशी सुद्धा वैतागायची. ते तुझ्या गुणांना. माझे गुण आठवतात वाटत. तू काय शिकतेस ग? लास्ट इयर बी एल आहे. शिवाय एनसीसीत आहेस? हो. बाकी या युनिफॉर्म मध्ये तुझा फॉर्म अगदी खुलून दिसतोय. ईशा, काय तरीच काय. चल, आपण बोलत बोलतच जाऊ. ओके. विलास काय करतो? काल ग्रॅज्युएट झालाय. झाला का? हो. आणि जागा सुद्धा घेतली बघ फॅक्टरीसाठी. आणि हो, अरे गुड न्यूज, लग्न ठरलंय बघ. काय दादाच रे? खरंच गुड न्यूज. छावा, तुला पत्रिकाच देते. अरे वा, पत्रिका सुद्धा छापून झाला वाटत. बरोबर, घेऊनच फिरतेस. लग्नाला यायचं? हा. हो, नक्की. कशी आहे ग बहिणी तुझी? अरे एकदम मस्त. मी तर पाहिल्याबरोबरच प्रेमात पडले बघ तिच्या. असं?
मग दुसऱ्यांच्या वर करायला प्रेम शिल्लक आहे की नाही? अरे ते प्रेम निराळ, ते सगळं शिल्लक आहे अजून. बघूया कोण भाग्यवान आहे मिळवणार. वेळ आली की कळेल. बरं मी निघते. हा ए एकदा लोणावर बस ना. का तू लोणावर बसलीस ना की सारखं पाहत राहावं वाटतं बघ लोणाकडे. मग असं कर तू बघत बस लोणाकडे, मी निघते. अच्छा बाय बाय. शुभमंगले सावधान तदेव लग्नम सुदिनं तदेव तारावलं चंद्रवलं तदेव विद्यावलं दैववलं तदेव लक्ष्मीपते तेंग्रियुणं स्मरामि सावधान. शुभमंगले सावधान. ए यार दीपक, अरे भूल गए क्या? नौशाद तेरी को कौन भूलेगा यार. किधर तू, कितना मोटा हो गया यार. अरे भाई इधर तो है. इधर क्या कर रहे? हम ड्राइवर है. ड्राइवर का? वाह वाह वाह. तू क्या कर रहा है आजकल? बारीक सारी काम करता है. अच्छा अच्छा चल मैं जरा जा कहता हूँ. कुठे झालं कुठे? अरे बाबा जिलेबी लानी है, सेठ ने बोला है. जिलेबी आणतोस ना तू? सगळ्या घेऊन ये अर्ध्या खाशी. अच्छा मैं आता हूँ. अच्छा अच्छा अच्छा. ए दीपक काय करतोय? अरे तिकडे काय बघत होतास? नवरा बायकोचा जोडा किती शोभून दिसतोय ते पाहतो. खरच भाग्यवान आहे तुझा दादा. अरे पण तू आलास केव्हा? अगं मंगल असलं का चालू होती ना तेव्हा चालू. तुझ्याच मागे तर उभा होतो. या मग मला कसं कळलं? मी मुद्दा म्हणून जरा बाजूला सरकलो. का? अगं आपल्या दोघांच्या डोक्यावर अक्षता जास्त पडत होत्या. ज्योती इकडे ये. आलेच एक मिनिट. काय ग कोणाबर खिदळत होतीस? अगं तो आपला दीपक पारुबाईचा भाचा ग, ओळखलं रेस? दीपक ए दीपक. तुझ्या लग्नाची लाडू काय? एक नमस्कार करतो आईसे. बघ किती मोठा झालाय, नुसता वयानी नाही शिकून सुद्धा. अगं पुढच्या वर्षी इंजिनियर सुद्धा होईल तो. जरा इकडे ये काम आहे. त्याला कोणी बोलावलं? मी. तू? हो मीच. अगं रस्त्यात भेटला होता ना म्हणून निमंत्रण पत्रिका दिली होती. अक्कल आहे की नाही? तो कोण आपण कोण आणि तो आपल्या घरी घर कामाला होता, शिवाय हलक्या जातीचा. वागताना तरी अक्कल वापरीचा. येतो मी. माझ्याकडून तुझ्या दादाला आणि वहिनीलाही भेट दे. अरे पण इतकी घाई का? जेवून जा ना. नाही खरंच घाई आहे मला. येतो मी. बरं झालं गेला तू. असल्या लोकांना ओळख दाखवायची नसते आणि वाढवायची तर मुळीच नसते, समजलं का? तुझ आपलं काहीतरीच. हाताला हात लावावा. आता म्हणा धर्मे अर्थेच कामेच नातीच रामी नातीच रामी. आणि नुसतं म्हणायचं नाही, अर्थ लक्षात ठेवायचा. कायमचा पती म्हणून असलेल्या धर्म कर्तव्यात आणि व्यवहारात मी वाव वागणार नाही, असा अर्थ आहे याचा. समजलं दादा, लक्षात ठेव. गुरुजी सासूसाठी पण असा एखादा धार्मिक विधी असायला पाहिजे होता हो की नाही? तिच्याकडून पण म्हणून गेला हवं होतं की मुली सारखी तिला वागवीन, सुनेला छळणार नाही. खरं की नाही? ज्योती जास्त शहाणपणा नको करूस. पुन्हा तरी दिला का सगळा? अहो न देऊन काय करतील, मुलगा लग्नालाच उभा राहिला नसता. पण एवढ्यानं काय होत, बाकीच्या बाबतीत तर उजेडच. नाही तर काय, रुखवत कसा आहे पाहिलं ना? पाहायच्या तरी लायकीच आहे का? रुखवत आलं रुखवत आलं दणाणली आळी, उघडून बघता तर अर्धीच पोळी. या चला पंक्तीची पानं मांडले, त्याच्या आधी मानपान उरकून घेऊया. हा हा काय मानपान आहे की अपमान? याच्यापेक्षा भारी लुगडी त्या आपल्या मोलकरणीला घेतात, समजलं? खुद वरमायचा हा मान, मग बाकीच्या मानकरणीचं बघायलाच नको. दर्जाला शोभेला असं मानपान करणार होता ना? हाच का यांचा दर्जा? एक गोष्ट देखील मनासारखी नाही. पहा ना मन तरी किती मारायचं. वहिनी साहेब काय झालं? देसाई भाऊजी बघा हा आमचा मानपान चाललाय. माफ करा आई साहेब, सरदार घराण्याचा मानपान करायची ही आमची पहिलीच वेळ आहे. आम्हाला माहित नव्हतं. माहित नव्हतं तर आम्हाला विचारायचं होतं, नाहीतर रक्कम द्यायची होती.
आमचा आम्ही खरेदी केला असतं आणि यांच्याकडून मांडोशवात करून घेतली असती. जाऊ द्या वहिनी साहेब, सांभाळून घ्या. देसाई भाऊजी, तुम्हाला कळायचं नाही ते. माझ्या मनाला किती डंख बसलाय तो. आता जेवणच काय पण पाणी सुद्धा पिणार नाही. ही मी निघाले. आई साहेब, आता आमची इज्जत घालू नका. मान पानासाठी आपण मागाल ती रक्कम द्यायला मी तयार आहे. ठीक आहे, रिसर करायचं असेल तर 15-20 हजार रुपये लागतील. पण तुमच्यावर भार पडू नये म्हणून 10 हजार रुपये दिले तरी चालतील. बाकीचे आम्ही घालू. ठीक आहे, 15-20 दिवसात करतो काहीतरी सोय. देसाई भाऊजी, तुमच्या करता मी गप्प बसते. हो, चलायचं ना जेवायला. हा चला. ओ सरला लेख चालली.
सा सरला तालली सा सरला सगळे दागिने आपलेच झाले तू मध्ये मध्ये बोलू नकोस जा जाऊन झोप काय पाहतेस नाही पहिलीच रात्र ना आपली सजावट तर काहीच दिसत नाही सजावट कसली सजावट पलंगाच्या चारी बाजूनी फुलांच्या माळा पुष्पशय्या अगं ते फक्त सिनेमात असत लोकांनी पाहण्याकरता इथे फक्त तू आणि मी हे काय दागिने आई साहेबांनी मागून घेतले कुलपात ठेवायचेत म्हणाले असं असं बाकी दागिने नसले तरी देखील तू मोहक दिसतेस खर म्हणजे दागिन्यानंच तुझ्या मनात शोभा येत होती ए काय मस्त लाजलीस हे बघ मुक्ता माझ्याकडनं तुला काहीही कमी पडायचं नाही फक्त एक पथ्य पाळायचं कसलं आईबद्दल माझ्याकडे कधीही कसलीही तक्रार करायची नाही आणि तुझ्याबद्दल आईकडनं तक्रार येता कामा नये परत जाऊ दे आजपर्यंत आपण एकमेकांना नुसतं पाहत होतो आता जाणून घेऊ गुड मॉर्निंग वहिनी गुड मॉर्निंग शुभेच्छा कसल्या शुभेच्छा अगं तुझ्या संसाराचा आज पहिला दिवस ना म्हणून शुभेच्छा चल माझ्या बरोबर कुठे आपल्या मागच्या अंगणात महादेवाचं देऊळ आहे त्याला नमस्कार करून शुभारंभ करायचा बर चल किती सुबक देऊळ बनलंय आमच्या वडिलांनी हा बंगला बांधून घेतला ना त्याच वेळी हे देऊळ बांधले बघ छान आहे अगं निघालीस कुठे बसूया ना जरा वेळ ये किती प्रसन्न वाटतं इथं हे देऊळ हा होता आणि हा जाई जुईचा मांडव
आणि या मांडवाखाली आपण दोघी, मी जाई आणि तू झोई. या मांडवाखाली बसून आपण मनातल्या गुजगोष्टी करायच्या. कशी आयडिया? छान आहे. ज्योती काय ग, काय हित गुज चालले दोघींच? काही नाही ग, देऊळ दाखवायला आणलं होतं वहिनीला. का? ही 2 दिवसाची पाहुणे म्हणून आली का राहायला? चांगले कामची आली की? चला सूप वाजलाय म्हटलं लग्नाच, काम करायला चला. चल ग. त्यांच्या लग्नाची बातमी सांगतात म्हणून. अगदी बुद्धू आहात तुम्ही. बुद्धू? ही त्यांच्या लग्नाची पत्रिका त्यांनी स्वतःहून दिली मला. बोला आता. पण ते लग्न आधी. आता काय? आता काय म्हणजे? आता येणारच आहे तेवढ्यात. माझ्या मिठीतून बायकोच्या मुठी जाणं एवढं शक्य नाही होते. तुझी मिठी म्हणजे मगर मिठीस. अशी तशी डान्सर नाही मी. माझ्या बोटाच्या तालावर नाचवते मी पाहिजे त्याला. ते काय सांगायला पाहिजे? हट. आलीच वाटत. चला जाऊ पॅकअप. हॅलो. या. गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी. गुड इव्हनिंग. नाही निघालो का? अव सूर्य वल्यांचं काजाचा प्रकाश कुठून पडणार? अच्छा बाय बाय. टाटा. गुड बाय. गुड नाईट. काय राणी सरकार? बोला काय खेळणार आहात तुम्ही? सांगतो. आधी ही टिकली काढून टाक. आता शोभतेस की नाही ह्या ड्रेसला? बस आले. बायको खूप सुंदर आहे तुमची. असणारच, कारण सौंदर्याचीच भुकेली आहात ना तुम्ही. काय हो, लग्न अगदी झोकात झालं असेल नाही? पण निदान फोटो तरी आणायचे ते दाखवायला. फोटोज ना आणले तर. हे बघ. हे काय? हे फोटो? अगं अगदी आठवणीने आणलेत. इतके दिवस बेडरूम मध्ये होते, आता लग्न झालंय. चुकून बायकोच्या हाती लागले तर नसती आफत द्यायची. का? एवढ्यातच घाबरायला लागलात बायकोला? आमच्या घरात बायका आम्हाला घाबरतात. आमच्या घरात 4-4 लग्न करायची रीत होती, आता कायदा अडवायतो म्हणून आमच्याकडे येतात. अगं लग्न आत्ता झालंय, पण तुझ्याकडे जरा ती आधीपासूनच आहे की आमच्याकडे? काय बोल, फोटोज ते फोटोज. का? जो बात तुझ में है वो तेरी तस्वीर में नहीं. अच्छा बाय. आणि ही राख भांडे लख्खा घासून काढ, सरे पडून देऊ नकोस. मी घासली की आईसा? का? हिने घासले म्हणून का हिचे हात चढणार आहे? शिवाय माहेची सवय असेलच की, ती तर कुठलं मोल केलं नाही. अवो पुरी एवढा ढिगारा म्हणून काय झालं? भोसल्यांची मुलगी केली असते तर चांगले 2 लाख रुपये मिळाले असते. हिच्या बापाने तर मानपानाचे पैसे कबूल करून सुद्धा दिले नाही. चल का म्हणला? मी घासली की आईसा? काही नको. चल म्हणते ना. अच्छा बाय बाय. प्रियतमे लाडके, पंचगंगेच्या उजव्या बाजूच्या घाटाच्या पलीकडे चिंचेची 5 झाड ओळीनी आहे, तिथे ये. मला तुझी फार ओढ लागली. प्रत्यक्ष पाहिल्यावर मी कोण आहे ते कळेलच. तुझाच 3 फुल्या?
कोणी ती मर्दाची औलाद दडून का बसतोस? चिठ्ठी लिहिताना नाही लाज वाटली? आता हिम्मत असेल तर ये पुढे. तू? मी तुझा इडियट रास्कल. अरे आभाळात पडलास का टपकन? आभाळात ना, मी का पाऊस आहे आभाळात ना पडायला. अगं मी या झाडावर ना खाली पडलो. हो किती शूरेस रे. असू दे ग. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी दिससी तू ईशा दिससी तू दिससी तू नवरतन की माम काश्मीरी दाल सरोवर समजून बसूया पंच गंगेच्या तीरी दिससी तू तू दिससी तू तू बर आपण दोघी पंच गंगेच्या तीरी. वहिनी ए वहिनी हे काय एवढा सगळा डोंगर तू एकटी घासत बसलीस? कुणी सांगितलं तुला? समजलं. आई ए आई काय ग काय झालं एवढा ओरडायला? अगं हे काय चाललंय? बहिणीला एकटीलाच वेठीला धरलंस? पारूबाई कुठे? हे एवढे किमतीचे भांडे मोलकरणीला द्यायचे नसता दृष्ट लागते. घरच्या बायकांचाच हात लागला पाहिजे. असं होय मग चल आपण दोघी घासूया. आपण दोघी घरच्याच ना. वहिनी उठ उरलेला ढिगारा आमचा चल ग. ज्योती तू फार शेफारच चाललीस. आज ना उद्या तुला पण सासूच्या हाताखाली नांदायचंय. मी आधी चौकशी करीन सासू कशी आहे. तुझ्यासारखी सासू असेल तर लग्नच करणार नाही तिच्या मुलाशी. या पारूबाई पण तुम्ही नाही हात लावायचा हा. अहो घरच्या बायकांची कामं येत नाही. मी आणि आई मिळून संपवणार हा ढिगारा. खरं की नाही आई? मला नाही तुझ्याशी बोलायचं नसराणी मिली. वहिनी तू खरंच उठ. मी आणि पारूबाई संपवतो हा ढिगारा. होय बरं झालं बाई. बापू तुम्ही कशी मजेत आहेस ना? हो आणि तुम्ही? मी मजेत आहे. आई कशी आहे? आई छान आहे. अगं मनोज सारखी तुझी आठवण काढत असतो. या 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 नमस्कार. नमस्कार. बसा. सुन बाई थोडं चहा टाक. बर बर आहे ना? हो. रविवारी सत्यनारायणची पूजा ठेवली. विलासराव आणि मुक्ता यांच्या हातून पूजा करायची. आपणही सगळ्यांनी यायचं. विलास तर मुंबईला गेलाय. रक्कम आणली आहे ना मानपानाची? आणली आहे ना. ठीक आहे पण माफ करा 4000 आहेत. बाकीची सोय 8-10 दिवसात करतो मी. मग कशाला आलात तोंड दाखवायला? आमच्या हक्काची आहे ती. आम्ही काय भीक मागायला आलो ना? चल लक्षण तुझं का बशी फोडलीस ती फोडलीस? गालिका सुद्धा खराब केलंस? केवढ्याचा आहे माहित आहे का तुला? 15,000 बाप जन्मी सुद्धा कधी पाहिलं नशी. नाही आपण सांभाळून घ्याव तिला आणि आम्हालाही. काय सांभाळून घ्यायचं? तुम्ही वाटेल तसं वागायचं आणि आम्ही सांभाळून घ्यायचं. 15 दिवसांनी रक्कम देतो म्हणाला आणि आज उगवलं. तेही कमी पैसे घेऊन. भोसल्यांची मुलगी केली असती तर 1,00,000 रुपये घरात आले असते. माफ कर चूक झाली माझी. पण सत्यानाला यायचं सगळ्यांनी. आधी सत्यानी बोला सत्यानी वागा आणि मग सत्यनारायणची पूजा करा. सांगून ठेवते जोपर्यंत पूर्ण रक्कम येणार नाही आम्ही कुणीही येणार नाही. येतो की चला राणी साहेब हॉटेल आलं आपलं. हा बरं शरदजी थँक यू व्हेरी मच. अच्छा बाय. आजची रात्र खूप एन्जॉय करायची. उद्या मुक्काम हलवायला हवा. का? अगं 2 दिवसाचे 5 दिवस झाले. घरच्या राणीची याद आलेली दिसते. कंटाळा हा माझा. तुझा कंटाळा कधीच येणं शक्य नाही.
तुझी मस्ती घरी थोड़ी चढ़ा रहे मग है का अग आई नसत्या चौकशा करी फैक्ट्री ची काम उघडपणे करता येतात ही काम खूप चुप खूप चुप असू द्या पण आणखी दोन दिवस राहायलाच हवंय तुम्ही माझ्यासाठी माझी खरी ओढ असेल तर राहाल तुम्ही असं हो मग दाखवतोस तुला तुझी खरी ओढ आहे की नाही म्हणजे असा प्रकारे तरी एकूण तरी म्हटलं कन्या आणि जावाई कसे दिसले नाही आम्हाला तरी कसंच होते ज्यांच्या हातून पूजा करायची तेच दोघं नाही शेवटी आम्हीच दोघांनी केली देवाचं काम बोलल्याप्रमाणे करायला पाहिजे बरोबर आहे मला तर काळजी वाटायला लागली सुरुवातीलाच हे असं तर पुढे सासरी कसं होणार मुक्ताच बोल काय काम तेच कळत नाही देसाई देसाई काका तुम्ही कधी आलात अरे बराच वेळ झाला मला येऊ यानंच तीर्थ प्रसाद दिला सगळ्यांना हो तुमच्यासाठी ताटकवत होता झोप येत होती तरी आता देखील तुमचा आवाज ऐकूनच उठून आला बरोबर चल तुझ्यातून पुन्हा एकदा ते प्रसाद मला छान 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 पळा झोपाता उद्या सकाळची शाळा आहे ना लवकर उठायचं आहे पळा 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 बाकीच्या रकमेची सोय केव्हा करता अंदाजे करतो एक दोन दिवसात मग 20 नेऊन देतो तिथला रागरंग बघतो आणि जरूर पडली तर चार शब्द सुनावून येतो आमच्यासाठी तुम्हाला तसती पण एका परीनं बरं होईल हे नको तितके सोशिक काळजी करू नका मी बघतो काय करायचं ते बर येतो कशी व्यवस्था करायची हो सत्यनारायण आहे करील काही व्यवस्था मी नाही समजले हे चांदीचं ताट टबक तांब्या या सगळ्यावर तुळशी पत्र ठेवायचं मुलीच्या सुखासाठी तुम्हाला कळलंय ते बरोबर आहे भाऊजी नाहीतरी कशाला म्हणायचं खरं म्हणजे जर माझंच चुकलं मी इतकं तडका फडकी बोलायला नको होत मला देखील बरं नाही वाटलं हे कळलं तेव्हा पण आता मिळाले ना सगळे पैसे हो आता काही राग नाही ना तसं काही नाही भाऊजी त्या दिवशी माझं डोकं खूप दुखत होत आणि त्यात एकही काम मनासारखं झालं नाही म्हणून आधी कुणा शब्द तोंडातून निघाला असेल पण काही मनावर घ्यायचं नाही म्हणून सांगा हो त्यांना अग उभी का अशी बैस ना ये तिकडची मंडळी बरी आहेत ना हो बरी आहेत ना विलास आला नाही अजून मुंबईहून विलास अहो त्याची काम संपत नाही काय मुक्ता आनंदात आहेस ना अग सांग की त्यांना म्हणजे ते तुझ्या माहेरी सांगतील हो आनंदात आहे मी मुक्ता हे बघ तुझ्या आईनं तुझ्यासाठी हा खाऊ दिलेला आहे घे अग घे की तुझ्या आईने पाठवलंय घे जात घेऊन जा बरं वनी साहेब निघतो मी आता जेवून जा ना भाऊजी नको अजून बरीच कामं शिल्लक आहेत वकिलाकडे जायचंय बर येतो मी बर काय दिलं आईनं लाडक्या लेकीला थू 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 कुठल्या तेला चिवडा केला देव जाणे दाणे सुद्धा खवट आहे
लाडूला सुद्धा घाणेड्या तुपाचा वास येतोय. आमच्याकडे तर साजूक तुपाचे लाडू होतात, असला घाणेडा कोण खाणार? पारू बाई, ए पारू. जी आई साहेब. जाताना हे घरी घेऊन जा, आमच्याकडे असला काकट कोण खात नाही. लाडू आणि चिवडा पाठव. काय मस्त सिच्युएशन आहे बघ, सिनेमातल्या सारखी. कशी काय? हे हवा, हे पिझा, हे मस्त नजारे, हे भेल वाले, हे पाणीपुरी वाले, हे डबे वाले, आजूबाजू वाले. अरे पण आजूबाजूला कोणी दिसत नाही रे. म्हणून तर म्हटलं सिनेमातल्या सारखी सिच्युएशन आहे. म्हणजे? म्हणजे सिनेमात कसा फक्त हिरो आणि हिरोईन, तिसरं कोणी नाही. धांगड धिंगा घालायला मोकळे. जशी काय बाग आपल्या बापाची. चल चल तर चल, मला काय. हे इकडे नाही गवतावर. ओपन सासूबाई, ओपन त्या येतील ना. चला चला या इकड बसावायच. दोन हात खाऊ. नको नको, आई साहेबांना आवडणार नाही ते. गुमान बसा, मुकाट खावा. आईच्या मायेचा घास आहे, लेकीच्या पोटात जायलाच पाहिजे. नको म्हणते ना. नको नको काय म्हणताय. थांबा मी भरत. त्यांची काय चुक नाही आईसा, त्या नको नको म्हणत होत्या. घर मीच बोलवलं त्या. काही नको सांगूस. लक्ष्मी घरात यायच्या ऐवजी आवड्याचा घरात घुसली सून म्हणून. आधीच गाय भाद्री वाद तुझी फूस. हे मला बिलकुल खपायचं नाही. नोकरी करायची की नाही? लाडू चिवड्याने तुझं पोट भरताना घे. माझ्याशी गाठ आहे तुझी. विलासाला वाटत. स्वयंपाक तयार आहे का? चल जात. विलास. अरे विलास, काय गाय बरी आहेस ना? मी बरी आहे रे. तू खूप दिवस राहिलास, काम संपली नाहीत का? अगं एवढ्यात कुठली संपायला. फॅक्टरी सुरू होईपर्यंत सारखं जावं लागणार मुंबईला. चल, खूप भूक लागली असेल ना. आधी जे आणि मग कपडे बदल. चल. तुम्ही लोक जेवला? नाही रे, तुझ्याकरता थांबले होते. अच्छा, मग चला आपण सगळे एकत्र जेवूया. सगळेजण नाही, आपण दोघे जण. दोघच? आणि ही? तिचा उपास आहे. कसला? तिचा तिलाच ठाऊ. धांगड धिंगा नुसतं नको घालाय, गाडी म्हणत घालूया. गाणं मग कुठलं म्हणू आपण? हा, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजाना. हे नको नको, माझं पण दुखायला लागलं. हा, आपण असं गाणं म्हणूया की फुलं गायली पाहिजे, झाडं नाचली पाहिजेत. आपकेसा कोई मेरे जिंदगी में आए. अरे काय झालं? झालं नाही ग, हल्ली हिंदी समाजात काय असतं माहितीये का? शब्द नाही आठवण लागली. मज्जा आपल्याला नाही जमायचं. आपण त्यापेक्षा मराठी गाणं म्हणे. बर ढगायला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, पाणी थेंब थेंब. अरे काय करतोस? असं काय करते? मी मिठी मारते तुला. हिंदी सिनेमात कसं असतं? आधी हिरोईनला, मग झाडाला, मग झाडाला, मग हिरोईनला, मग झाडाला. मिठ्या मारणारे तो जरा बोट पा. फुला नात लावायचं नाही, झाडांना हात लावायचं नाही, आणि प्रेम करायचं कसं आम्ही? बघ ना, आपण नुसतं गाणं म्हणे. कुठलं? हा, हे टाकी हे टाकी हे टाकी 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 रे जब से तू हको में झाकी. मराठीत. मराठीत म्हणायचं. ठीक आहे, मराठीत म्हणू. हे टाकी हे टाकी हे टाकी 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 ग पाण्याची गळती या टाकी. हे कपडे सगळे भिजून गेले आता काय राहिले बाकी. टाकी हि टाकी हि टाकी 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 ग. फार झालं नाही हे बघ, आपण जास्त नाचे नको इकडे. पोलिसांनी पाहिलं तर वेड्याच्या इस्पितळात टाकते. टाकी डिपार्टमेंट मध्ये. मग आपण लवसीन कसा करायचा? तोच तो विचार करतोय ना. तू विचार कर, मी दमले, मी पडते. आपण तू झोपलीस की काय? प्रेमात कधी झोपतात काय? आता की नाही, आपण एकमेकांकडे पाहत राहायचं न बोलता. का? कारण
ओठाच्या भाषेपेक्षा डोळ्याची भाषा फार बोलकी असते. पण झाडाला चिकटायचं नाही, पोलीस पकडते. अरे हा डोळे दुखायला लागले माझे. हो ना, माझे सुद्धा. बघ फार उशीर झाला, आपण निघू आताच. अरे पण अजून बागेत कोणीच कसं आलं नाही. कशी येणार, आज रविवार टीव्हीवर सिनेमा आटणार. हो हे नऊ नंतर फार गर्दी होती इकडे. का नऊ नंतर टीव्हीवर कंटाळवाणे प्रोग्राम असतात ना. हा लोक याच्यात, आपण निघूया. चल 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 चल. अशी गंमत झाली बघ, बराच वेळ आम्ही एकमेकांकडे नुसतं बघतच होतो बघ. मग त्या बघण्यातच आम्हाला एकमेकांवरच प्रेम जाणवलं. जे काही पाहिलं ते तुमच्या कानावर घातलंय, बाकी आता तुमचं तुम्ही बघा. मी बघते काय करायचं ते. तुम्ही बसा, मी येते. पण आई साहेबांना पटणार आहे का ते? काय गा, काय गा आठवडापूरला या ओठ्यापाशी. ज्योती इकडे ये. बाईस जा, विचारायचं आहे तुला. जा कशाबद्दल? त्या झाडूवाल्याबद्दल. झाडूवाला? कोण झाडूवाला? बारूबाईचा भाचा, तो आपल्या बंगल्यात झाडू मारायला होता. अगं त्याचं नाव दीपक आहे, सरळ बोल की. आणि आता तो खूप शिकलाय, आपल्या दादापेक्षा सुद्धा जास्त. त्याची आणि माझी तुलना करू नकोस. तुला आणि त्याला बागे जवळ जवळ बसलेले पाहिलंय दौलतरावांनी. काय प्रकार आहे हा? मला काय विचारतेस? यांनी सांगितला तोच प्रकार आहे. मी तरी काय तेच सांगणार. म्हणजे चोरून भेटता नाही का एकमेकांना? चोरून भेटत असतो तर यांना कसं दिसलं असतं? भित्री माणसं चोरून काम करतात. लाज नाही वाटत वर्तन करून बोलायला? आई लाज वाटण्यासारखं मी काही केलं नाही, करत नाही आणि करणारही नाही. काही झालं तरी तो नोकर होता हलक्या जातीचा. जात हलकी नसते, माणसांची मन हलकी असतात. खरं म्हणजे अशा हलकट माणसांपासून जपूनच राहायला हवं. म्हणजे आम्ही हलकट? ऐका ऐका वहिनी साहेब. मी नाव घेतलं का कुणाचं? तुम्ही का चिडता? काटे तोंडाला काळ फाशील आमच्या अशा बेताल वागण्यानं. घराण्याला काळीमा लागेल असं कधीच घडणार नाही माझ्या हातून. आणि मी पण बजावून सांगते, हे मी चालू देणार नाही. ज्याचं मन शुद्ध आहे त्याला कसली आली भीती. वहिनी साहेब पुढं माग जड जाणार आहे तुम्हाला, सांभाळा. काय कसली तयारी? बेळगावला प्रयोग आहे आज. इथूनच मेकअप करून निघायचंय. निप्पाणी, धारवाड, विजापूर, गदक असा 9 दिवसाचा दौरा आहे. म्हणजे नवरात्राचा उपवास करतो की काय आम्हाला? काय मस्त दिसते. पण नुसती मस्त दिसून काय उपयोग? मस्त दिसते, मस्त नाचते, पण कुणासाठी? दुसऱ्यासाठीच ना. डान्सिंग पार्टीचा मालक चांगला गब्बर झालाय माझ्या जीवावर. आणि मी नुसतेच नाईटचे पैसे चगडायचे. मनातलं सांगू? सांग की, संकोच कसला? स्वतःची डान्सिंग पार्टी काढायची ठरवली मी. पण तुम्ही पार्टनर व्हायला हवंय. अगं मी पार्टनर आहेस की तुझा सगळ्या बाबतीत? मग ठरलं तर शुभारंभ तुमच्याच पैशांनी होऊ द्या. किती लागत? जास्त नाही, सुरुवातीला 5,000 रुपये दिले तरी चालतील. पण तुमच्या मातोश्रीना काय सांगणार आहात तुम्ही? त्याची तुला कशाला काळजी? 5,000 ना दिले. हेलस वाच पाहू. तीर्थरूप बापू यास स्वमुक्ताचा शिरस अष्टांग नमस्कार. इकडे मी आनंदात आहे. आज एका महत्वाच्या कारणासाठी हे पत्र लिहिते. यांना एका कामासाठी 5,000 रुपयांची तातडीने गरज आहे. काम महत्वाचं आहे पण आधी सांगण्यासारखं नाहीतर याने आईसाहेबांच्याकडून घेतले असते. तुम्ही वडिलांसारखे म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहे. पैसे उसने म्हणून पाहिजेत, थोड्याच दिवसात परत करतील. मात्र ही गोष्ट कोणाजवळ कृपया बोलू नये. पैसे ताबडतोब यांच्या नावानं डिमांड ड्राफ्टने पाठवावेत. वास्तविक हे स्वतःच लिहिणार होते पण त्यांना अवघड वाटत असल्याने त्यांनी मला लिहायला सांगितले. तीर्थरूप सौ आईला नमस्कार.
चिरंजीव मनोजला अनेक आशीर्वाद. आपली समुक्ता. व्हेरी गुड, एक्सलंट. पुन्हा सांग काय. कुणालाही सांगायचं नाही. पण कसलं एवढं महत्वाचं काम आहे कुणालाही न सांगण्यासारखं. आता सांगता येणार नाही. ओके. उरुची डॅन्सिंग पार्टी जिंदाबाद. बिंदू जिंदाबाद. विलासराव जिंदाबाद. मित्र, विलासरावनी बिंदूला 5,000 देऊन मुहूर्त केला. या 5,000 लवकरात लवकर 50,000 होत आणि त्या 50,000 5,00,000 होत या आमच्या शुभेच्छा. अरे होणारच. नौशाद आया साहेब, तू असं कर, तू जा ह्या घे चाव्या, पाई साहेबांना दे आणि म्हणावा उशीर होईल याला. माझी वाट पाहू नका. जी साहेब. गड ये हुई ना बा. अरे विलासराव फुल नाईट अपने तरह, कोई चिंता नहीं. लेट चीयर. आला वाटते दादा. चल. नौशाद. जी. अरे मालक कुठे आहेत. ते आले नाहीत, त्यांचा निरोप आहे. वाट पाहू नका, गाडी गॅरेज मध्ये ठेवली आहे, याचा हव्या. त्याचं हे नेहमीच आहे, पण आज तरी वेळेवर यायचं की नाही राखी पौर्णिमा आहे म्हणून. नौशाद, परवा मी तुझ्याकडे पोस्ट टाकायला पाकिट दिलं होतं, टाकलंस ना. हो टाकलं. क्यों. त्यात राखी होती मनुजसाठी, दरवर्षी माझ्या हाताने बांधायची मी. मिळाली असेल ना त्याला वेळेवर. मिळाली असेल का. आज पहिलीच वेळ कि हाताने राखी बांधायला मिळाली नाही. सारखी आठवण येते त्याची. भाभीजी एक विचारलं तर गुस्सा तर नाही करणार. विचार की. भाभीजी मला बहीण नाही, भैया बना के मला राखी बांधायला. आपण अगं बांध ना, तो एवढं म्हणतोय तर. चला आजपासून तुला दोन भाऊ. नको नको. कशाला. नाही रिवाज आहे, राखी बांधल्यानंतर भावानी बहिणीला काहीतरी भेट म्हणून द्यायचं असत. प्रत्येक भावाचा फर्ज आहे तो. ध्यान हे ना, भावाच्या भेटीला नाही म्हणायचं नसतं. काय रे, काय झालं. कुछ नाही, आज अल्लाह की मेहरबानी से भाभीजींसारखी बहीण मला मिळाली म्हणून आनंदाने डोळे भरून आले माझे. येतो मी. नौशाद जी थांब. बहन अल्लाह आपको सुखी रखे. किती चांगल्या मनाचं आहे ग, नाहीतर आमचे बंधुराज. सख्या बहिणीची सुद्धा शुद्ध नाही राखी पौर्णिमेच्या दिवशी. बहिणी इकडे ये ग. काय चांदणं किती छान पडले नाही. श्रावण महिना असूनही आकाश कसं स्वच्छ दिसतंय. चंद्र सुद्धा किती छान दिसतोय ग. खरंच छान दिसतोय. ए तुला काय वाटत ग, चंद्राचा असं पूर्ण बिंब पाहताना. खरं सांगू. लाजाला काय झालं, सांग ना. मला तान्ह्या बाळाचा गोड हसरा चेहरा दिसतोय चंद्राच्या जागी. खरंच तान्ह्या बाळाची चाहूल लागली. अगं तुझ्या आई वडिलांना लगेच कळवली पाहिजे ही आनंदाची बातमी. काय म्हणाले तुम्हाला. मला म्हणाले तुम्ही घरी जाऊन थांबा, मी आलोच थोड्या वेळात. तुम्हाला एक खुश खबर द्यायची. कसली खुश खबर. मला काय माहित. मला काही बोलले नाही ते. हो या या. आलेस बघा. या मामा या. देसाई आले का. आलो आलोय. हे घ्या. एवढंच संध्याकाळ पुरं होती. हे हो काय. हा पाळणा. हे पाळण्यावरच खेळणं. हा खुळखुळा.
दुधाची बाटली सुद्धा आणली आहे, ही घ्या. काय वहिनी साहेब, कमाल आहे. बापू साहेब या वयात. भाऊजी काय देसाई कमाल आहे तुमची. सगळ्या बाबतीत रिटायर झालेली माणसं आम्ही. मी तुम्हाला खुश खबर सांगणार होतो ना, तीही हे पत्र वाचा. अरे वा वा वा, तुम्ही छान. कुणाचं आहे पत्र? ज्योतीच. काय म्हणते? मुक्ताला दिवस गेले, तुम्ही आजू होणार. बरं झालं बाई, देव पावला. आई आई ये मनोज, तुझी ताई तुझा मामा करणार. मामा म्हणजे आईचा भाऊ आपला ताईला बाळ होणार आहे. अजून पुष्कळ अवकाश आहे. हा काय उतावळेपणा? असं काय करता, मुक्ताच्या वेळेला तुमच्या माहेरी काय धावपळ झाली माहितीये ना तुम्हाला? तशी धांदल व्हायला नको. पण ह्या सगळ्या गोष्टी आयत्या वेळीच आणायच्या असतात. हो, पण हा पाळणा कुणाचा आहे माहितीये का? कुणाचा? बाबासाहेब जाधवांचा. गंगा निवास शकुनाचा पाळणा आहे. सारखा हलत राहिलाय. हा पाळणा असा की मुलगाच होतो. आयत्या वेळे नाही मिळाला म्हणजे मग. देसाई काका, हे पत्र आल्यापासून मुक्ताला कधी पाहिजे असं झालंय. अहो मग घेऊन या ना तिला बाहेरपणाला. या निमित्तानं गौरी गणपतीचा सण जवळ आलाय. हो हो, उद्याच जातो, तिला घेऊनच येतो. देसाई खरोखर देवाचीच कृपा म्हटली पाहिजे. अहो नातोंडाचं तोंड पाहिलं तर आई साहेबांच्या वागण्यातही गोडवा येईल. आता काय नुसतं तोंड गोड करा, अजून घेऊन या काहीतरी. आणते ना. चल मनोज. सारखं सारखं काय असतो मुंबईला? अगं फॅक्टरीची कामं असतात, जावं लागतं. एकदा का फॅक्टरी सुरू झाली ना की इथंच राहीन तुला कंटाळा येईपर्यंत. मला कशाला कंटाळा आहे? खरं म्हणजे तुम्ही माझ्या वाट्याला फारसं येतच नाही. त्याशिवाय का तिसरा महिना लागलाय. खरं म्हणजे मला देखील जीवावर येतं तुला असं टाकून जायला, पण काय करणार, जावं लागतं. आणि आता तुझे दिवस भरत जाणार आणि आम्हाला सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार. पॅन्ट्स किती ठेवू? 3 पुरे. हे काय? फोटो एवढं देखील नाही कळत. तुला काय करायचं आहे? नाही, तुम्ही तिला अगदी चिकटून बसलात म्हणून विचारते. विचारायचं काम नाही. या बंगल्याच्या बाहेर नवरा काय करतो याच्या उचापती बायकोनं करायच्या नसतात. बायकोनं नाही तर कुणी करायच्या? ती बाई कोण आहे हे मला कळलंच पाहिजे. चार चार बायका करायची परंपरा होती आमच्या घराण्यात. एकाच बायकोवर भागत नाही आमचं. आता जातो तुझ्या छताडावर पाय देऊन. याद राख कोणाला बोलशील तर. अगं बाई 8:30 वाजले ग, कळलंच नाही बघ. आवरायला पाहिजे मला, 10:30 पिरियड आहे. उठते हा मी. मी पण उठतेच, एवढा हार झाला की. कशी मिली गाणी लावतात सुनाना भावणारी? काय ग, काम धंदे आहे की नाही? हातात पाणी कुणी भरायचं? 9 वाजता नळ जातो माहित नाही तुला? पारुबाई येणार नाही का? पारुबाईची लाडकी, चल चल भर पाणी. बापाने 2 लाख रुपये दिले असते तर 4 नोकर ठेवले असते तुझ्यासाठी. चल उचल ही घागर, उचल. ए पारू, जाऊन शेंगा फोड. आई साहेब, कशा पाहिजे असणे जडभार उचलायला लावताय सा? ह्या दिवसात असणे जपाया पाहिजे. तू मला शिकू नकोस, काही होत नाही. 3 महिना तर लागलाय, नुसतं बसून राहशील तर बाण पण जड जाईल. उचल उचल घागर. ए चल. या नमस्कार. हे काय अभ्यास आला तर वाटत? हो परीक्षा जवळ आली ना. हो फर्स्ट क्लास मिळाला पाहिजे. बसा ना. बस. अरे काय अचानक येणं झालं? अचानक नाही, आनंदाच्या बातमीचं पत्र आलं. जीव रावेना निघून आलो. कुणी पाठवलं पत्र? अगं मीच पाठवलं होतं. बरं झालं. आमची मुक्ता कुठे? घेऊन येते तिला. वहिनी
हे काय समजलं? चल तुझे वडील आले. ये लग्न झाल्यापासून मुक्ता माहेरी आलीच नाही. आणायचे गौरी गणपतीचा सण आलाय, तिला माहेरी नाही म्हणतो. हो जा की घेऊ, आई कशाला नाही म्हणेल, हो की नाही गाई? ठीक पुत्र होती भव. बहिणी माहेरी गेल्यावर तिकडची चव नकोस, पत्र पाठवा नक्की. निघते मी. बर सुनबाई जाऊन चहा टाक. बर सणवार काय झालेच नाही जावयाचे. हो ना, तुम्ही कोल्हापूरला आम्ही कराडला म्हणून नाही होऊ शकले. मग असं करा, सगळं सणवार म्हणून एक हातातलं घडा द्या, ते का 2500 रुपयाचं होईल. काय म्हणतात त्याला, रडो 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 रडो. देऊ की जीवन जाणार ना? कसं शक्य आहे, म्हणजे नातू झाल्याशिवाय मुलीच्या घरी जेवायचं नसतं. हो तेही खरंच. आणायचा योग येतोच आहे, बघू आता. चहा नाही आला अजून, बसा हा मी बघून येते. माहेरी जायला परवानगी देते? सासरच्या कागळ्या केलं ना, तर माझ्याशी गाठ आहे तुझी. जा घेऊन जा तुझ्या बापासाठी. जा मिळाला ना प्रसाद सगळ्यांना. भाग्यवान आहात तुम्ही, पोरीने नशीब काढलं, लाखातलं स्थळ लाभलं. लाभलं म्हणजे काय, खरंच लाभलंय. वर्षाच्या आत पाळण्याची तयारी. सासूला तर लाडक्या सुनीला कुठं ठेव आणि कुठं नको असं झालं. पती राष्ट्रात सारखे विचारत असतील काय हवं काय नको. होय ना ग सुशीलाबाई, पोर अगदी गौरीवाणी दिसते, दिष्ट काढून टाका तिची. अहो त्या बायका म्हणाल्या काही खोट नाही. काय खरंच दृष्ट लागेल तिला, बाहेरच्यांची काय आपली सुद्धा दृष्ट लागेल. हो ना इथंच बैस, मीठ मोहरे आणू, इथं गौरी गणपती समोरच दृष्ट काढते तुझी. नको आई. का ग, दृष्ट लागण्यासारखं काही नाही. काय झालं ग? काय झालं ग मुक्ता? मुक्ता काय झालं ग सांग. सरे सांगा असं वाटत ग, पण सांगायची बंदी मला. अग पण काही नाही. काही नाही कस सांग, तुला गौरी गणपतीची शपथ आहे, सांग. घाबरू नको, आम्ही वय आहोत तुझ्या पाठीशी, सांग. बर सांगते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कोल्हापूरचे रसिक प्रेक्षको, आपण आमच्या उर्वशी डान्सिंग पार्टीच्या शुभारंभाच्या प्रयोगाचे प्रचंड स्वागत केले, त्याबद्दल त्रिवार धन्यवाद. आता आपल्या समोर येत आहे प्रमुख नाटिका, तुमची लाडकी नृत्याप्सरा बिंदू. पायाची घुंगर वाड मित्र सांगती छम छम वाज. कशाला त्या लावणीचा खून पाडताय? ती घुंगर काय सांगतात कळलं का? ती सांगतायत बिंदून कोल्हापूर जिंकलं, आता अख्खा महाराष्ट्र जिंकायचा आहे. हो सांगायला काय जात, पण महाराष्ट्र जिंकायचा म्हणजे दौरे काढायला पाहिजे, आणि दौरे काढायचे म्हणजे स्वतःची गाडी हवीच. ती कुठून आणायची? कुठून आणायची म्हणजे विलासरावांकडनं हक्कानं मागून घ्यायची. त्यांचा पैसा लकी आहे तुला. पार्टीचा मुहूर्त त्यांच्या पैशाने झाला, मग आता गाडीचा मुहूर्त तुमच्या पैशाने झाला पाहिजे. काय विलासराव बोला की. मी काय बोलू, बिंदूनी सांगायचं. काय बिंदू बोल, कुठली गाडी पाहिजे? जास्त मोठी काही नको, 15 सीटची मॅटेडोर असेल तरी चालेल, आणि देणार असाल तर दिवाळीची भेट म्हणूनच द्या, म्हणजे पुढचा सीझन तरी पकडता येईल मला. दिवाळी आलीच आहे तर तोंडावर. हा बेस्ट आयडिया, चांगला चान्स आहे विलासराव. दिवाळ सण म्हणून सासऱ्याकडनं गाडी चुपटा. काय सरपतराव उपटा काय, सासरा झाला म्हणून पेळायचं किती. जाऊ द्या विलासराव, तुम्हाला एवढा अवघड वाटत असेल तर राहू द्या. ठेवूनच दाखवतो सासरा काय, त्याचा बाप ते
मुलगी नांदायची त्याची माझ्याजवळ. करेक्ट. हे दोन तळेच आहे, 3,000 तरी येतील, म्हणजे घड्याळ नक्कीच बसेल. पण सांभाळा नीट, नाहीतर धांदरटपणा करून ते हरवून बसाल. नाही, तू लक्ष ठेव. पण आई, एवढंच सुन राहिलं होतं तुझ्या अंगावर, तेही काढलंस माझ्यासाठी. असं वाटतं की मी जन्माला आले नसते तर बरं झालं असतं. अग असं नाही बोलायचं, नाही बोलायचं. मग आई बाप कोणासाठी असतात? मुलांच्यासाठीच ना. अग एकच मुलगी तू आमची, तुझ्या सुखासाठी सोनच काय, वेळ आली तर स्वतःला सुद्धा आम्ही विकू. त्या दिवशी तू सगळं सांगितलंस ना, तेव्हापासून काळजानं ठावच सोडला आम्हा दोघांच्या. खरं म्हणजे मी सांगायलाच नको होतं, पण तू शपथच घातलीस. मला आता तुमचीच काळजी वाटायला लागली. आमची अजिबात काळजी करायची नाही, काय आम्ही अगदी भक्कम आहोत. काळजी घे ते स्वतःच्या प्रकृतीची, आणि घाबरू नकोस. ननंद आहे तुझ्या बाजूची, तेवढं तरी बरं. ताई मी आलो. ताई तू चाललीस, थोडे दिवस राहा ना. जेव्हा तू इथे होतीस तेव्हा किती मजा यायची. तरी सुद्धा मला जायला पाहिजे रे, माझा तरी पाय कुठे निघतोय. पाय निघाल कसला, तरी निघायला हवा आपल्याला, गाडीची वेळ होत आहे. लेक चालली सासरला, लेक चालली सासरला. मायपित्यांच्या सावलीतला, काळ सुखाचा ओसरला. लेक चालली सासरला, लेक चालली सासरला. किती वाळलेस ग माहेरी राहू. जा जाऊन बदामाचा शिरा खा, आणि यांच्या करता पण घेऊन ये. जा बाई माझी लेक, जा जा. अगोदर कर्तव्य करून जोखमीतून मोकळा होतो रॅड. इम्पॉर्टंट असत तरी खात्रीच आहे. छान आहे हो. वा खरंच छान आहे. विलासराव कुठे आहेत? तो फॅक्टरीच्या कामासाठी मुंबईला गेला आहे. दिवाळी नंतर सुरू करायची म्हणतोय. आणि आनंदाची बातमी म्हणजे तो मोटार घेणार आहे. मोटार डोर, मोटार डोर, मेटाडोर, मेटाडोर. हो हो, 10-12 माणसं सहज बसतात. छान आहे, छान आहे. घेऊ द्या, घेऊ घेऊ द्या, घेऊ द्या. म्हणजे अहो तुमच्याकडूनच घेणार, फक्त 70,000 रुपये पडतील. मला जरा पाणी देता का? पारू पाणी आण ग. त्याच असं आहे, दिवाळ सण हा खूप मोठा सण आहे. जावयाला जे काही द्यायचे ते या सणामध्ये, नंतर काही देणं नाही आणि घेणं नाही. मी सांगते असं करा, दिवाळी आधी ही रक्कम पाठवून द्या, म्हणजे आम्हा सर्वांना त्यात यायला बरं पडेल. आणि ही आनंदाची बातमी मी विलासला पण सांगणार आहे. या की औचित येणं केलं सा, बसा. राहू दे, खरं म्हणजे अगदी उभे उभे चालवते बघ. दीपकाला तर काय 2-4 दिवसात? नाही बा. का नाही? अलीकडे त्याची गाठ नाही ना पडली म्हणून विचारलं. असं काहीतरी कामात. बसा, गरम गरम थालपीठ खाऊन जावा. बसा. खावा. कस झालं? मस्त.
तुझ्या हातच्या या थालपिठाला जी चव आहे ना, त्या पंचपक्वानांना सुद्धा नाहीये. खरं म्हणजे मुक्ता भगिनीसनी हिथं आणून त्यासनी काय हवं नको ते इचारावं, त्यासनी दोन घास खायला घालावं असं मला लई वाटते. त्यासनी ढोआळ लागले तव. खरं म्हणजे आई साहेबांनी त्यांचं ढोआळ जीवन हौसनं करायला पाहिजे होत, पण आई साहेब नाव बी घेत नाही. हो ना, स्वभावाला औषध नसतं पारूबाई. बहिणीचं ढोआळ जीवन कसं होत नाही तेच पाहते. पारूबाई उद्या तुझी काम संपल्यावर बंगल्यात जरा मला भेट, माझं थोडस काम आहे. कसलं? ते सांगेन उद्याच. बर निघते मी. या आई. ए आई, अगं झोपलीस काय उठ ना. काय झालं गोरड्याला? अगं बहिणीचं डोहाळ जेवण करायचंय ना, घरचं झालं की मग बाहेरची माणसं बोलवतात म्हणे. पडू दे थोडस. अगं असं काय करतेस, उठ ना ग. हे बघ, तिच्या बापानं दिवाळ सण यथा सांग केला तर मी करणार नाही तर करणार नाही. नाही काय, तुला करावंच लागेल आणि तेही आजच. काय ग, तू कोण मला विचारणारी? माझी सासू आहेस. आता संध्याकाळी बायका येतील, त्यांना काय सांगणार आहेस? म्हणजे मी कालच सगळ्यांना सांगून आली आहे, बहिणीचं डोहाळ जेवण आहे, सगळ्या जणी अवश्य या म्हणून. तुला कोणी चोंबळेपणा करायला सांगितला? या मंजुळाबाई, अगदी अवचित येणं झालं. अहो अवचित कसलं, ही कालच सांगून गेली होती डोहाळे जेवण आहे, दुपारी मदतीला या म्हणून. आणि हे काय, तयारी काही दिसत नाहीये. अहो आई चारीकडे रोज डोकं दुखते ना, म्हणून पडली होती सरावे. मीच आता उठवलं. आणि तयारी काय, तुम्ही मदतीला असल्यावर आत्ता होऊन जाईल तयारी. पारूबाई जी, आज संध्याकाळी वहिनीचं डोहाळ जेवण आहे. मंजुळाबाई तुम्ही पारूबाईं बरोबर जाऊन कोठीतलं काय हवं ते सामान घ्या. खरं म्हणजे आई चाली असती, पण आईचं जरा डोकं दुखतंय ना. तुम्ही नका दगदग करू, स्वस्त पडा. चला पारूबाई, नौशादलाही पाठवून द्या. हा जी. हो हो, अगं कोटे चांगलं बुकलून कडते तुला. ते बघू सावकाश. जी ताई साहेब. नौशाद, हे बघ, आज संध्याकाळी भाभीचं डोहाळ जेवण आहे. अरे बडी खुशी की बात आहे. मी सगळ्या वस्तूंची यादी करून ठेवली, त्या व्यवस्थित घेऊन यायच्या. हा आणि हे बघ, त्या खत्रींकडे मी 5 किलो बासुंदीची ऑर्डर दिली, त्यांना म्हणायचं 8 किलो द्या. हो उगीच कमी नको पडायला, नाही का गाई? अच्छा और कुछ? नाही सध्या तरी एवढं पुरे. थांब पैसे घेऊन जा. आई मी जरा किल्ल्या घेते. हा अय्या, पैसे तर इथेच दिसत आहेत. बरंच झालं की. हा हे 500 रुपये पुरतील ना? ठीक ठीक. आई मी पण जाते का मदतीला? हो 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 हो, आता खरंच डोकं दुखायला लागलंय माझं. Let's go.
साठेकत रद्द करा, काही पैसे होते नाही त्यांच्या उरावर, घेऊन चालायचं नाही, भीत्यापाटी ब्रह्मराक्षस। पण त्याचा काही उपयोग नाही, साठेकताचे आलेले 45,000 रुपये 4 दिवसापूर्वीच मी पाठवले, सोबत अजिजीचं पत्र सुद्धा पाठवलंय की बाकीची रक्कम दिवाळीनंतर पाठवतो, पण कसे करून दिवाळी सणाला या म्हणून। अरे काय करून बसलात हे बापूसाहेब, मी गावात असतो तर तुम्हाला हे करू दिलं नसतं। असू दे, मी आता त्यांना जाऊन चांगलाच खर्च होतो। नको, त्यांचं पत्र सुद्धा आलंय, काळजी करू नका, आम्ही दिवाळी सणाला येतो म्हणून। आता शांत झालेल्या संबंधाला तुम्ही भडकवू नका। खरंच भाऊजी, उद्या टाकली बिकली पोरगीला तर बाहेर तोंड दाखवायला जागा राहणार नाही, आपण हाबरूला जपायला हवं। अहो पण असा तोंड दाबून भुक्याचा मार किती दिवस सहन करणार? पण ते किती राहिलं आहे, दिवाळी सण झाला की सुटलो। आपण मोठं मन करून आलात, आनंद वाटला, दिवाळी सणही चांगला साजरा झाला। शकुनाचे म्हणून आता 5,000ची सोय केली, बाकीचे 20,000 महिन्याभरात पाठवतो, सांभाळून घ्या। आपण आता नात्यांना एक झालं, एकमेकांना सांभाळून घ्यायलाच पाहिजे। हे काय चाललंय आई? काय म्हणजे दिवाळ सण दिसत नाही का? दिवाळ सण का? दिवाळ काढायचा सण? उगीच काय बडबडू नकोस, तुला काय झालं खवळायला? काय झालं? ही नोटीस वाच, डोळे फाडून वाच, आणि दादालाही दाखव। तुमचा हा दिवाळ सण साजरा करण्यासाठी यांना आपलं हे राहतं घर विकावं लागलंय, कुर्त गिळून टाकणार की काय तुम्ही या कुटुंबाला? हे घ्या बापूसाहेब, एक कवडी सुद्धा द्यायची नाही या बकासुरांना। माझा ऐका ज्योती, दिवाळीच्या आनंदात विरजण नको, आम्ही राजी खुशीन देतो हे पैसे। बसा बसा। बसा काय, लाज नाही वाटत सासऱ्याच्या काळजाचे असे लचके तोडताना? ज्योती शुद्धीवर आहेस का? आमचा अपमान करतेस दुसऱ्यांच्या घरात? अरे दुसऱ्याच्या माना कापून स्वतःचा मान मिळवताय तुम्ही ज्योती? पुरुषाच्या जन्माला आलायस तर स्वतःच्या इंतीर मिळव ना भरपूर। या सोन्यासारख्या माणसांच्या अंगावरचं सोनं काल उभारताय तुम्ही? पहा या सुशीलाबाईंच्या अंगावर गुंजभर सोनं तरी ठेवले तुम्ही? नाही, आमची काही तक्रार नाही ज्योतीताई, मुक्त आमची एकुलती एक मुलगी, तिच्या आयुष्याचं सोनं व्हावं हीच आमची इच्छा, तुम्ही नका संताप करू घेऊ। नाही हो, तुमचा हात दगडाखाली सापडलाय म्हणून काळजातलं दुःख आतल्या आत दाबून ठेवले तुम्ही। आणि आई, तुझ्या जर थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर हे तर पैसे घ्यायचे नाहीतच, पण आधी घेतलेले सगळे पैसे परत करून टाक। ज्योती आता गप्पसतेस की नाही? नको आहे ते पैसे, आम्ही बघू काय करायचं ते। चल रे विलास, आईन दिवाळीत केलास तेवढा शिमगा बस झाला, चला आता चल रे विलास। नको नको, मी हात जोडते पदर पसरते, पण आई दिवाळीच्या दिवशी असं रागून जाऊ नका हो। विलासराव, आमचं काही म्हणणं नाही, घ्या हे पैसे, पण आपण तरी थांबवा आई साहेब। घे, अरे घे ना पैसे, पण मी मात्र क्षणभरही थांबणार नाही इथं तुमचा अकत्तल खाला पाहायला। या सगळ्यांच्या देखत एक मात्र बजावते, याचा राग तुम्ही माझ्या वहिनीवर काढलात ना तर तिची बाजू घेऊन लढायला मी खंबीर आहे। दीपक क्या बात है? मी येतो, तू जरा थांब। हे बघ, मी पान दुकानापाशी आहे, तू ये। इधर इधर, एक संभाजी बेडी बंडल दे। हे काय सांगायला पाहिजे काय तुम्ही आम्हाला? अहो तुम्ही येणार म्हटल्यावर संभाजी बंडल काढून ठेवलेला हाय। एक 124 नवरत्न की माम। अच्छा अच्छा, दरगा हो क्या है? क्या मांगा? मनातलं सांगू, जिच्यावर माझं खरं प्रेम आहे ना ती लवकरच माझी व्हावी। आया ख्याल में, मगर बच्चू मामला बहुत टेढ़ा है। मारगोली यार, मिया बीबी राजी तो क्या करेगी ओ पाजी। माझा सोड, तू काय मागत होतास? एक अच्छी बीबी मिळावी हेच ना बीबी? वो मामला तुम्हारा,
अरे मी माझ्या बहिणीसाठी दुवा मागत होतो समजे बहीण तुला तर बहीण नव्हती ना नव्हती पण राखीनं रिश्ता जोडला गेलाय आमच्या भाई बहिणीचा बिचारी यार बिलकुल कचाट्यात सापडली तिच्यासाठी जीव तिळतिळ तुटतो गो कोण आहे ती आमची धाकटी मालकीण मुक्ता भाभी काय सांगतोस हा चल तुला सगळं काय सांगतो आता गप बसून भागणार नाही पैसे ले चल बस 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 या बाबूसाहेब बघा बाबूसाहेब तुम्हाला चरकात पिळून घेतलेली गाडी कुणाच्या दारासमोर उभी आहे उर्वशी डान्सिंग पार्टी तुम्ही सांगितलेल्या गोष्ट ऐकून डोकं अगदी सुन्न झालंय हे प्रत्यक्ष पाहिलं आणखीन दाखवतो चला कुठं माडीवर गाडीचा पुरावा पाहिलात आता माडीचा पुरावा दाखवतो तिथं तुम्ही काही बोलायचं नाही मीच बोलणार चला चला नमस्कार या या ना बसा बसा कुठून आला आहात आपण आम्ही अमरावतीहून आलो असं का तुमची कीर्ती फार ऐकली होती म्हटलं आमच्या भागात तुमचे काही खेळ व्हावेत किती खेळ खेळणार आहात आपण तरी 10 खेळ घेऊ आम्ही लांबचा प्रवास आहे पण तुमची गाडी आहे ना स्वतःची हो आहे की दारापुढे उभी आहे ती माझीच गाडी पण व्यवहार ठरवायला मात्र मालकांना बोलवणार झोपलेत ते उठवते त्यांना कशा लोक त्यांची झोप मोड आम्ही येऊ पुन्हा तासाभराने इकडे पण चहा तरी घ्याल की नाही आलेच मी थोडं लोणचं घेऊन ये नुसता शिरा बरा नाही लागत बर नाही आई साहेब हा झाडू आला तुमची सगळी पाप झाडून त्याचा झाडा घ्यायला आलाय चालता हो नाहीतर लाथा खाऊन जावं लागेल लाथा खायला नाही तुमच्या पुण्याची गाथा वाचायला आलोय याना घेऊन हा काय तमाशा आरंभ आहे माझ्या घरात आई साहेब तमाशा चालवलाय तुम्हीच पहिले बसून लग्न ठरवायला आलो तेव्हा कंबरनं मोडणारे अट्टी घालून भरमसाठ पैसा उकळला दिवाळ सणाच्या निमित्तानं 70,000 गाडी मागितली या बिचाऱ्यांनी आपलं घरदार विकून जी गाडी दिली ती आपल्या ड्युटा चिरंजीवानी कोणाला दिली माहित आहे एका नाचणाऱ्या बाजार वस्तीला काय बोलता आहात आम्ही प्रत्यक्ष पाहून आलो कुठे आहेत आपले कुलभूषण
हा मी आलोय. काय म्हणणं आहे तुमचं? बरं झालं तू आलास, तुझ्याच पराक्रमाचे पोवाडे चाललेत. वहिनी साहेब यानं सासऱ्याकडून 5,000 रुपये घेऊन त्या सट्टीच्या उरावर घातले आणि वहिनीला दम दिला होता, कुणाला सांगू नको. मग कुणी सांगितलं? मी. नम्मा खराम लाज नाही वाटत? खाल्ल्या नावर उलटतोस? मासाब जुबान संभालो. नौकरी नकोशी झाली काय रे साल्या? ए साहब गाली देणे का काम नाही. या असल्या हरामची नोकरी पाहिजे कोणाला? माणिसकीला सोडण्यापेक्षा या नोकर लाथ मारतो मी या चाव्या. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, मुक्ता भाभीला बहन मानतो मी. तिचा बाल जरी बाका झाला ना, फिर मेरे जैसा बुरा आदमी कोई नहीं. गेट आउट. मिलास काय म्हणतात हे? ते काय वाटेल ते म्हणतील. एका फडतूस ड्रायव्हरच्या सांगण्यावरून पुरावा काय? पुरावा? हा पुरावा आधी आपल्या पूज्य मातोश्रीना दाखवतो. वनी साहेब हे बघा, किती चांगल्या भावने मी हे लग्न जुळवलं होतं. यांना सांगितलं होतं सोन्यासारखं स्थळ आहे, हात सोडू नका. पण सोनं राहिलं पिचळ मात्र उघड पडलं तुमचं. विलास कोण आहे ही बाई? माझी प्रेयसी. डरतो की काय सांगायला? काय हे दादा, लाजेनं मान खाली घालायला लावलीस तू. लाज कसली त्यात, पुरुष आहे मी. वहिनी साहेब सत्कारच करायला पाहिजे आपल्या सुपुत्राचा. काही बिघडत नाही, श्रीमंतांनीच करायचे असतात असे शो. आता मात्र कळस झाला. बापूसाहेब तुम्ही घेऊन जा मुक्ता वहिनीला. त्यासाठीच आलोय मी. माझं घर जाड गेलं तरी माझी मुलगी मला जड झालेली नाही. चल मुक्ता. कुठे घेऊन चालला हिला मला विचारल्याशिवाय? आई साहेब तुमचा तो अधिकार तुम्ही केव्हाच गमावून बसलाय. चल. विलास शुंभासारखा काय उभा आहेस? तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या बायकोला घेऊन चालले? थांबव तिला. थांब मुक्ता, न्यायचं नाही तिला. कपे ती कोणाची बायको नाही का कोणाची सून नाहीये. ती आहे फक्त तिच्या आई वडिलांची मुलगी. आडवे याल ना तर सगळ्यांना रस्त्यावर फरफटत आणि तुमच्या खरण्याची आपली चार भिंतीत झाकलेली आहे, तिला तशीच राहू द्या. उघड्यावर आणायचं असेल ना चला होऊन जाऊ द्या, आपली पण तयारी आहे. चला. याचे परिणाम चांगले होणार नाही, बजावून ठेवतो. काय होणार आहे, मेलेलं कोंबडं आगीला भीत नसतं. चला देते काका. काय होईल साहेब, कुठल्या थराला नेल्या त्या गोष्टी? आता मुक्ता परत येईल ती एकाच अटीवर. चार मातब्बर जबाबदार लोकांनी लेखी हमी दिली तरच, नाही तर कधीच. चला बापू साहेब. झाले हे लय वंगाळ झाले, असो भाया नको होत. अगं एका दृष्टीने बरंच झालं बघ, मुक्ता वहिनी आता माहेरच्या तटबंदीत अगदी सुरक्षित राहील. आणि मीही एनसीसी कॅम्पला जायला मोकळी. नाहीतर माझा जीव उगीचच टांगणीला लागला असता. मुक्ता वहिनीला घरी आणायचं असेल तर त्यांना नाकबुट्टीत धरून शरण जावं लागेल. कुठलं नाकबुट्टीत धरत्यात, टोक धरणारी माणसं आहेत ती. तिसनी अद्दल घडवावी असं लई वाटतंय. बरं आपल्या हातात काय आहे? ज्योतिताई वाईस थांबा तिथंच. का हो? साबणाचं पाणी घातले फरशीत वया, पाय घसरल जरा जपून जावा. पण आई कुठे? आंघोळीला गेल्या. तिला म्हणावं मी कॉलेजला गेले. जी बेटा बेटा हा जा. हळू हळू थांब, पाय घसरेल परत.
अरे काय झालं काय बहिणी साहेब काय सांगू तुम्हाला काय झालं काय सांगते तुम्हाला त्या गरीब जीवाला मारताना काय वाटलं नाही हा आता बसा म्हणा बोंबलत जरा इकडे आण बघू काय झालं हळू हो ही बाटली चांगली दुखलेली दिसते पाणी ठेवले तापल्यावर आणते आता कसं वाटते वंस या कळ्या थांबती पण काळजाला लागलेला त्या कळ्या कशा थांबती हो ना सगळीकडे बबरा झालाय इतका भयंकर अपमान झाला तुमचा मुकाट्याने गिळून गप्पा बसणारात गप्पा बसून कसं चालेल पण काय करावं हे सुचत नाही आमचे ग्रह बदलले असं म्हणून कसं चालेल चांगला धडा शिकवा त्या हलकट माणसाला आयुष्यात न उठले पाहिजे विलास घटस्फोट दे बायकोला बसू दे बोमलत अहो घटस्फोट म्हटलं की कोर्ट कचेरी आलेच की नाही नाही ते बाहेर पडायचं तशात ती आता बाळंतीण होणार घटस्फोट देऊन दुसरं लग्न करायचं म्हणजे आणखी अवघड होणार ओहो मोठी खोड चूक झाली भोसल्यांची मुलगी केली असती तर हे भोग वाट्याला आले नसते काय करावं अहो अद्याप लग्न झालं नाही तिचं तिच्या बापाला अजून रुखरुख वाटतीये हा पण काय उपयोग तुम्ही लोक चूक करून बसला आणि हे केलेली चूक निस्तरता येत नाही बर येऊ आम्ही का चहा वगैरे घेणार नाही अशा स्थितीत काही घ्यायला बरं वाटत नाही हो ना पुन्हा येऊ की बर येतो पण वहिनी साहेब त्या लोकांना जन्माची अद्दल घडवा गरीब माजोरी जात असते ही कुरूप होण्यापूर्वीच काट्यानं काटा काढा चला बर आई मी पण पडतो जरा बर मेलेलं कोंबडं आगीला भीत नसत आता मुक्ता परत येईल ती सर्वांच्या साक्षीने त्या नीच लोकांना जन्माची अद्दल घडवा त्या हलकट माणसांना आयुष्यातून उठवलं पाहिजे काट्यानं काटा काढा जन्माची अद्दल घडवा काट्यानं काटा काढा जन्माची अद्दल घडवा काट्यानं काटा काढा अरे अंगात जीव नसल्यासारखं काय पडलंयस चल उठ काय करायचं ठरवलंयस काळजावर घाव घालून गेलाय सासरा तुझा त्याच्याकडून आता मला एक पैसा देखील मिळणार नाही आणि तुझी बायको सुद्धा तुला मिळणार नाही मिळणार नाही का मिळणार एक सोडून 56 बायका मिळवीन बोलणं सोपं पण करणं मुश्किल जो पर्यंत ती अवदसा जिवंत आहे तो पर्यंत तुला दुसरी बायको मिळणं कठीण परत तिला मूल होणार आहे मग कोण तुला पैसेवाला मुलगी देईल याशिवाय तिचे घरचे लोक बिथरले आहे काही करायला गेलो तर ते सुद्धा आडवे येतील काळजात नुसती आग भडकली पण रस्ताच दिसत नाही जगणं असं झालंय जीव द्यावा असं वाटतो विलास जीव द्यायचा नाही घ्यायचा मला एक रस्ता दिसतोय फक्त तुझी साथ पाहिजे सांग काय करायचं मग काय करायचं ठरवतंय तुम्ही विलासनं तर तारीख लिहिलंय आई साहेबांना हार्ट अटॅक आलाय मुक्ताला घेऊन ताबडतोब निघा थोडंच पडलंय एकदा वाटतं हे नाटक असावं पण पुन्हा वाटतं की हे खरं कशावर नसेल हार्ट अटॅक कधी कोणाला येईल याचा नेम नसतो देसाई मला वाटतं त्या दिवशी आपलं कडाक्याचं भांडण झालं त्यामुळे आई साहेबांचं ब्लड प्रेशर वाढलं ना त्यामुळे हार्ट अटॅक आला काय ग मुक्ता नको मला नको वाटतं पुन्हा त्या घरात जायला अगं असं म्हणून कसं चालेल आम्ही आहोत ना बरोबर काय आहे ते तो बघायला हवं बापू साहेब मनोजला द्या आमच्या घरी पाठवू आपल्याला निघायला हवं मिळेल ते एसटीनं पण असं कसं अटॅक आला एकदम एकदम ब्लड प्रेशर वाढलं आणि
सारखा विचार करून करून जोराचा अटॅक आला. मी तर अगदी हादरूनच गेलो होतो. हो ना, तुमची तार पाहून आम्हालाही धक्का बसला. काय सांगू बापूसाहेब, आपण गेलात ना त्या दिवसापासून तिनं खाणं पिणं सोडून दिलं. तिची झोप देखील उडाली हो. सारखी म्हणायची मला, विलास फार छळलंय आपण त्याला, फार छळलं. ज्योती कुठे? ती एनसीसी कॅम्पला गेली. माणूस पाठवलाय मी तिला आणायला, येईल एक दोन दिवसात. बर बापूसाहेब, आपण बसा, मी आई जागी झाली का बघून येतो. बर हो बसा. बापूसाहेब या. चला, ती जागी झाली. अजून सलाईन चालू आहे? हो, जरा डोळा लागला होता म्हणून बंद केलं. नाही नाही, उठू नका, हलायचं नसतं अशा आजारात. डॉक्टरांनी मनाई केली बोलायचं नाही. हो, क्षमा मागायची आहे तिला, तुम्हा सगळ्यांची. नाही नाही, आता झालं गेलं विसरून जायचं सगळ्यांनी. काय वाईट वाटून घेऊ नका, पश्चातापाच्या गंगेत सगळं काही वाहून जात. पडू दे त्याला स्वस्त, येतो आम्ही पुन्हा येऊ दोन दिवसात. येतो आम्ही. जीवावरच संकट टळलं. सारा बरं वाटलं की आंबाबाईची ओटी भरा मुक्ताच्या हातून. चल मग. चला. हो हो, विचारतो. ती म्हणते मुक्ताला राहू दे इथं दोन दिवस, मलाही तेवढीच मदत होईल. ज्योती आली की पाठवून देऊ तिला. राहू दे, त्यालाही तेवढंच बरं वाटेल. मुक्ता जाऊ. सांभाळून राहा, सांभाळून राहा. आत्ता माझ्या ध्यानात आलं मावशी, यात नक्कीच काहीतरी काळ वेर असणार. अरे म्हणून तर तुला ताबडतोब बोलवून घेतलाय. माझ्या मनात तर कवा धरणं पाल चुक चुकती. या बघ, ते ज्योती ताईला आणाया माणूस गेलाय म्हणत्या, अजून कशी आली नाही कुणाला ठाऊ. मुक्ता वहिनी मात्र आपसूक घावली बघ त्यांच्या जबड्यात. म्हणजे वाघाच्या गुहेत शेळी सापडली म्हणकी. अरे दुसऱ्या बाजूने विचार केला तर ती बया सख्या आई परीस माया लावती सुनला. काय उमगना झालंय बघ बाबा. असंच असत ग, शितापीनं गळा कापणारे लोक आधी गळ्यात गळा घालतात, नाक सुद्धा डंख मारताना आधी फुंकर मारतो असं म्हणतात.
ठीक आहे, मी नवशातला ताबडतोब काढतो आणि त्याला गाडी काढायला सांगतो आणि ज्योतीला जिकडे घेऊन येतो. सांभाळून बाबा. क्या मिल गई इजाजत? मिल गई यार, कमांडरला सगळं काही समजावून सांगितलं ना तेव्हा कुठे परमिशन दिली. वो आदमी भेजा था, सब झूठ था ना. कसला आदमी कसलं काय, आमच्या आईला हार्टच नाही तर हार्ट अटॅक येईल कसा? तिच्या मनात काय की कळत नाही रे. माझ्या डोळ्यासमोर सारखा मुक्ता वहिनीचा चेहरा तरळतो. मला फार काळजी वाटते. चल आपण वाटेतच बोलूया. हा बैठ. मुक्ता, फार थकली असेल तू आज. चा झोप. आईसाठी दूध गरम करायचं होतं पण मीच करतो. तुम्ही कशाला? मी आंटी गरम करतो. नको नको, मीच करतो. गॅस संपलाय पण स्टोव्हवर करतो. त्यात काय एवढं, थांबा मीच आणते. काय करताय तुम्ही? कशाला आलात? तुझा जीव घ्यायला आलोय विलास. धारे हिला. नको माझा जीव घेऊ. मी काय अपराध केलाय तुमचा? सटवे, तू मेला शिवाय आमचा भाग्य उचलणार नाही. विलास, उचल तो लॉकरचा डबा आणि ओछीच्या अंगावर. नको हो, माझ्या बाळासाठी तरी मारू नका मला. चल पान खा के. बेशुद्ध पडलं.
कांदा ना कांदा मुक्ताला हॉस्पिटल फोन करून ऍम्ब्युलन्स बोलवतो लवकर जा काय झालं ज्योती काय झालं विलास काय सांगू काय झालं म्हणून पाहायला गेली आणि माझी मुलगी बेशुद्ध पडली अग मुक्त बेशुद्ध पडले शॉक बसला तिला कशामुळे मुक्ता पेटली ना सोच्या भडक्या ना हो हो चला 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 मुक्ता बहन चल यार ताबडतोब तिच्या आई वडिलांना घेऊन ये मी माझ्या सारख्या तेडून असून या कोण्यासारख्या मुलीला उचललो नको असलेलो पैसे देव काही काय करायला गेलो काय होऊन बसलं बापू साहेब माझंच काम नसून दुसरं काय देवाच्या इच्छा पुढे कुणाचाही चालत नाही दौरत्र हॉस्पिटल मध्ये नेलं होतं ना आपण खूप नेलं होत पण तिथं पोहोचण्यापूर्वी संपलं सगळं शांतरा वहिनी साहेब शांतरा आई दादा सगळी माणसं स्मशानाकडे गेल्यावर मी ज्योतिताईच्या खोलीकडे गेले होते ज्योतिताई आत आणि बाहेर कुलूप घातलं होत मावशी मला निघायलाच हवं ताबडतोब बापू साहेबांना गाठायला हवं बहुतेक एसटी स्टँडवर असतील त्यांना पोलिसात तक्रारच करायला होतो मावशी काय जीव गेला नाही जीव घेतलाय मुक्ताबाईंचा काय म्हणतो मी येतो विलास इनामदार आपण हो मीच का तुमच्याबद्दल आणि तुमच्या आईबद्दल तक्रार नोंदवली तुमच्या सासऱ्यांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यूबद्दल संशय येतोय त्यांना अहो काय म्हणता काय कालपर्यंत तर इथंच होते ते ऐसे तुमची बहीण कुठे वर आहे बट शी इज इन अ स्टेट ऑफ शॉक या दुर्दैवी अपघातामुळे फार बधीर झाली ती ठीक आहे मी बघतो त्यांना प्लीज या
बाई आहो बाई बाई ओ यांची मनस्थिती नॉर्मल दिसत नाही. ठीक आहे, यांची जबानी दोन चार दिवसानंतर घेता येईल, पण तुमच्या जबान्या मात्र मला आत्ताच घ्याव्या लागतील. घ्या ना, आई खालीच आहे, तिथं घेऊ. ऑल राईट. तुमच्या आईची खोली खालीच आहे का? या ना, दाखवतो. प्रथम तुमच्या दोघांच्या जबान्या घेऊन टाकू. तुमच्या बहिणीची तब्येत नॉर्मल होईल ना एक दोन दिवसात? हो, कारण त्यांची जबानी व्यवस्थित झाली पाहिजे ना. या. ज्योती, ए ज्योती, भानावर आलीस की नाही अजून? गुड. मग आम्ही काय सांगतो ते नीट ऐक आणि त्याप्रमाणेच वाग. हे बघ ज्योती, आत्ताच पोलीस येऊन गेले, त्यांनी आमच्या जबान्या घेतल्यात. तुला बरं नाही म्हणून तुझी जबानी दोन चार दिवसांनी घेणार आहेत. हे बघ ज्योती, आम्ही सांगतो त्याचप्रमाणे जबानी दिली पाहिजेस तू. त्या दिवशी रात्री मुक्ता किचन मध्ये दूध गरम करायला गेली होती. तू तुझ्या खोलीत वाचत पडली होतीस. इतक्यात तुला आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला, वाचवा वाचवा माझी सून पेटली आहे असा. तू धावत किचन कडे गेलीस, समजलं? गुड. तू पाहिलंस की मुक्ताला अपघात होऊन तिची साडी पेटलेली होती आणि मी तिच्या अंगावर पालदीनं पाणी ओतत होतो, समजलं? गुड. तुला ते पाहून इतका जबरदस्त धक्का बसला की तू तिथल्या तिथच बेशुद्ध पडलीस. यू गॉट इट? नसं हुं काय करतेस? आम्ही सांगितल्याप्रमाणे जबानी दे. एक शब्दही इकडचा तिकडे केलास तर तुला मुक्ताच्या भेटीला पाठवावं लागेल. मुलगी आहे म्हणून दया नाही दाखवणार, कळलं? कुठे निघालीस? मागच्या अंगणात मोकळ्या हवेत बसते जरा. विलास, हिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. ठेवायलाच पाहिजे, नाही तर पळून मिळून जायची. अच्छा, ये बात आहे क्या? पोलीस ज्योतीकडे पुन्हा चार दिवसांनी जबानी घ्यायला जाणार आहेत, मावशी सांगू तसं, म्हणून तुला ताबडतोब गाठला. ज्योती कचाड्यात सापडली यार, तिला सोडवायला हवं. वा सचे, पण सोडवायची कशी काय? काहीतरी शक्कल लढवायला हवी. पान खाल्याचे सुचायचं ना आपल्याला. एक संभाजी बंडल दे त्याला आणि एक बनारसी 120 लिहायची इसके लिए. एक सुटी वीस दे बाबा. नवशात, ठरलं काय? चल. अरे पण काय, खोलीवर चल, तुला मी सगळं सांगतो. अरे हो, पण पान तू. अरे म्हणजे बदल. अहो पान, मी बघतो. या बसा. बसला गणपती, आम्ही इकडे बसायला आलो नाही. तुमच्या बहिणीची जबाबदारी राहील ती ती घ्यायला हवं. विलास, मागच्या वेळेला तर ते दुसरे ते स्पेशल ड्युटीवर गेले म्हणून आम्ही दोघं झालो ड्युटीला आलो. कुठे आहे तुमची बहीण? वर आहे. बघू नको नको. कशी त्यांची तब्येत? बरी आहे. मग आम्ही तिकडे वर येतो. चल राईट. ज्योती, अगं ज्योती, अगं पोलीस आले आहे तुझी जबानी घ्यायला. नीट व्यवस्थित सांग ह, त्या दिवशी रात्री तू वाचत बसली होतीस. स्वतःच्या मुलीला कितू पाहता काय? एक अक्षरी बोलायचं नाही तिच्याशी.
मर्डर केस आहे. इट्स अ व्हेरी सीरियस मॅटर. इन्स्पेक्टर साहेब, तिच्या डोक्यावर थोडा परिणाम झालाय म्हणून ती फक्त आठवण करून देतो. जबानी चालू असताना कोणी थांबायचं नाही की आजूबाजूला फिरकायचं सुद्धा नाही. पाय पुढे यांना खाली घेऊन जा. जबानी संपल्यावर आम्ही तुम्हाला कळवू. तोपर्यंत तुम्ही जिल्ह्यात थांबा. सिरियस मॅटर आहे, आपल्याला काळजी घ्यायला हवी. पण इन्स्पेक्टर सर. ओके सर, प्लीज चला. पारोबाई जी, वर लक्ष ठेव, जबानी चालली आहे. बाई, मी तुमची जबानी घ्यायला आलोय. जबानी? हो. मग क्या की? इथं नाही, बाहेर. मी तुझा इडियट रास्कल दीपक. आपल्याला इथे शंभरी थांबता येणार नाही. या तुरुंगाच्या बाहेर पडायला पाहिजे आपल्याला. अरे पण आई, त्यांची काळजी करू नकोस. मी त्यांची व्यवस्था केलेली आहे. कमान अजून कशी संपली नाही यांची जबानी. इतका काय विचारतात? मी बघून येतो, आपण इथेच थांबा. बरोबर का? आता बसला म्हणो बोंबल सटकतो. हा पोलीस गेला तोही तिथच. काय जबानी चालली आहे का इतिहास लिहून घेतात घराण्याचा. चल आपण जाऊन बघूया. उठ. ए पारू, ते पोलीस कुठे आहेत? ते गेलं ज्योतीला घेऊन. सटली तुमच्या कसा टाकलं. आता बसा दोन्ही हाताने वाजवीत. म्हणजे ते पोलीस? पोलीस नव्हतं, ते देवदूत होत. तिला सोडवाय आलं होत. विलास का झाला रे? ही टावळी सुद्धा त्यांच्या बरोबर मिळालेली आहे. विश्वासघात की? विश्वासघात की मी नव, तुम्ही आहे सा. विश्वासाचं नाटक करून त्या गरीब जीवाचा खून केला सा. राक्षसानो, अरे नरकात तरी जागा मिळेल का तुम्हास? म्हण आई सा, आईच काळी स्त्री आहे काय ग तुला? सुनोला खाणारी हाडळ आहेस. हाडळ? अग तू हाडळ आणि तुझ्या कुठे जन्मलेले हे पिशाच. इथला इथे काढून टाकला. वाघीन आहे मी, वाघीन. भोरा आला तर फाडून काढीन. अरे रत्नावाणी पोरती, पर तुम्हाला माकणारा काय किंमत आली रत्नाची? परदेव झोपलेला आहे, धेना ठेवा. कुठे निघालीस? तुझ्या लेकीची सुटका होईपर्यंत गुमान नोकरी केली तुझ्या हित. पर आजपासून तुझ्या नोकरीवर लाथ मारली. अग थो. अरे बापरे, आभाळच कोसळले. अरे विलास, आता काय करायचं? घाबरू नकोस, आपण वाघ वकिलांच्याकडे जाऊया. बरं, नावाप्रमाणेच वाघ आहे तो. खून करावा आणि निर्दोष सुटका करून घ्यावी असा लौकिक आहे त्याचा. तुमची केस लक्षात आले माझ्या. मी करतो सगळं परफेक्ट. पण डॉक्टर आणि वकील यांच्यापासून काही लपवायचं नसं ठाऊक असेल तुम्हाला. हो, पण नक्की सोडवाल ना मला? हा प्रश्न पुन्हा विचारायचा नाही. आयुष्यात हार माहित नाही मला. हार मी स्वीकारतो, पण केस जिंकल्यावर गळ्यात पडतात ते. बरं, माझी फी जबर आहे माहित असेलच. देऊ की? प्राणाशीच गाठ पडलेली आहे. फी द्यायलाच पाहिजे. किती आहे तुमची फी? 25,000 रुपये. एक पैसा कमी घेणार नाही. ठीक आहे. आता सगळं काही खरं खरं तपशीलवार मला सांगा. केस कशी लढवायची ते माझं कसं? हे वॉरंट कोर्टाच्या शिक्क्याच. हात पुढे करा. केस आहे नो, पण तो अटक पूर्व जामीन होता. तपासणी होईपर्यंतच मुदत होती, ती संपले. तुमचा जामीन कोर्टानं रद्द ठरवला. अंडरस्टूड? हात पुढे करा. काकळकर नाईक भाई. ठीक आहे, आपण म्हणता ते आपण गृहित धरून चालू. पण मुलीचं लग्न इतक्या झटपट उरकायचं कारण काय?
पण काय म्हणता माझ्या लक्षात आलं नाही. मी काय म्हणतोय तुमच्या नीट लक्षात आलंय, पण भोळेपणाचा खोटा आव आणता तुम्ही. अहो चौकशी न करता मुलीचं लग्न झटपट उरकायचं कारण पैशाशिवाय दुसरं एकच असू शकतं. मुलीच्या बाहेरच्या भानगडी साळसूदपणे मिटवायचं, खरं की नाही? अहो काय काय बोलतोय काय? उगेच नाटक सिनेमातल्या सारखा ऍक्टिंग करू नका. तुमची मुलगी स्वैर वागत होती, तिच्या अनेक भानगड्या होत्या, आणि त्या दडपून टाकण्यासाठी तुम्ही तिचं लग्न घाई घाई लावून टाकलं. सासरच्या माणसांना आपल्या भानगडींचं सुगावं लागेल म्हणून यांच्या मुलीनं स्वतःला पेटवून घेतलं होतं. तिचं चरित्र चांगलं नव्हतं, तिनं आत्महत्या केली, हेच खरं आहे. परमेश्वरा परमेश्वरा काय हा भोग आणलं? ज्यांनी तिला जाळलं त्यांच्या विरुद्ध न्याय मागायला आलो, तर तिच्याच आबरूवर निखारे ठेवून माझ्या काय झालं चटके बसताय. परमेश्वरा काय तमाशा आया? आधी शब्द मागे घ्या, आम्ही तमाशातलं बायका नाही आहोत. ठीक आहे, घेतले शब्द मागे. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्हाला आया बहिणी मुली बाळे आहेत की नाही फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या, जास्त बोलायचं नाही. माझीच उलट तपासणी घेता काय? मी फक्त कर्तव्य जाणतो, दुसरं काही जाणत नाही. खुनी आरोपींना सोडवणं हेच तुमचं कर्तव्य काय? 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराधाला शिक्षा होता कामा नये असं न्यायाचं तत्व आहे. किरणाच्या घाणीला फुलांनी झाकू नका. एक विनंती आहे, आपले निवेदन घेऊन आपण शाखेतून परत आहोत. आमचं निवेदन साहेब, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं पाप आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही. नौशाद, मगाशी तू सांगितलंस की तुझं शिक्षण फार कमी झालेलं, आणि तरी सुद्धा प्रश्नांची उत्तर तू हुशारीनं आणि अगदी सहज देतोय. पिंडोक प्रश्नांची उत्तर काय कुणीही सहज देईल? ऑर्डर ऑर्डर. तेच म्हणतो मी, तुम्ही तिथे गेलात तेव्हा कपडे पेटण्याची क्रिया होऊन बराच वेळ गेलेला होता, आणि तरी तुम्ही म्हणताय की आरोपीनं गुन्हा करताना तुम्ही तो प्रत्यक्ष पाहिलात. जरा थांबा जरा ना, साक्षीदार संपूर्ण गोंधळलेला आहे याची कृपया नोंद. हा तर मगाशी आपण म्हणालात की आठवलं तरी अंगावर शारे येतात, म्हणजे प्रत्यक्ष पाहताना आपण खूपच घाबरलेले असाल. हो, मी इतकी घाबरले होते की माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. प्रत्यक्ष आई आणि भाऊ असं काही करतील असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. म्हणजे जे पाहिलं ते संपूर्ण खरं आहे अशी आपली त्यावेळी खात्री नव्हती, आणि तरी देखील मगाशी आपण प्रत्यक्ष पाहिल्याचं धडधडीत सांगितलं. गुन्हा करताना पाहिलं म्हणजे पेटवताना पाहिलं असं नाही, पण विचारलं तेवढं सांगायचं, जास्त बोलायचं नाही. तर तो प्रकार झाल्यानंतर आपण बेशुद्ध झालात आणि 4-5 दिवसांनी पूर्ण शुद्धीवर आला. हो, त्यावेळी आपल्या डोक्यावर जबरदस्त परिणाम झाला म्हणे, आणि त्यानंतर घरी असताना आपण त्या गुन्ह्याबद्दल कोणाशीही बोलला नाही, खरं ना? हो. आणि अशा परिस्थितीत आपण आत्ता सांगतात की आपण आपल्या आईला आणि बाबाला प्रत्यक्ष गुन्हा करताना पाहिलं. अयोग आहे. मी सत्याला स्मरून सांगते की गुन्हा करताना मी प्रत्यक्ष पाहिलं. सत्याला स्मरून हवे, मी सांगतो सत्य काय. तुमचा प्रियकर दीपक वाघमारे याच्या चिथावण्यावरून तुम्ही हे सगळं सांगता. या केसच्या मुळाशी दीपक वाघमारेचं डोकं,
त्या केसचा निकाल यांच्यासारखा लागल्यानंतर याना आणखी दीपक वाघमारेना इनामदारांची सगळी प्रॉपर्टी निर्वेद मिळणार. नाही नाही तसं मुळीच नाही. मग कसं युराना साक्षीदार भांबावून गेला आणि मला वाटतं कोर्टाची वेळ संपलेली आहे. इफ युअर ऑनर परमिट्स विल प्रोसीड ऑन मंडे. तुम्हाला हार्ट अटॅक आला होता म्हणून तुम्हाला हलायची बोलायची बंदी केली होती होय ना? हो. तरी तुम्ही धावलात, सून पेटली सून पेटली म्हणून मोठ्याने आरडाओरडा केलात. हे एवढं तुम्हाला कोण आलं? भिजवायचा प्रयत्न करत असताना तुमचे कपडे थोडेफार तरी पेटलेले असणारच. निदान निदान तुमचे हात तरी भाजले असतील. मी तिच्या अंगावर पाणी ओतलं योनर. पाणी ओतलं का घासलेत? या रॉकेलच्या डब्यावर तुमच्या हाताचे ठसे उमटलेले आहेत. ते काय सांगतायत? या काठीवर तुमच्या हाताचे ठसे उमटले. या काठीचे एक टोक अर्धवट जळालेला आहे. ते काय सांगताय? रॉकेल ओतून या काठीनं ढोसून तुम्ही बायकोला विजवण्याचा प्रयत्न केलात का? युवर ऑनर, आरोपीनं बायकोच्या अंगावर रॉकेलचा डबा ओतून तिला पेटवून या काठीनं तो ढोसत होता हे सिद्ध झालं. निकालाचा काटा आपल्या बाजूने चुकला. मेल्यानंतर तरी न्याय मिळू दे माझ्या वहिनीला, म्हणजे तरी तिच्या आत्म्याला शांती मिळेल. न्याय मिळून माझी मुक्ता मला परत मिळणार आहे थोडीच. एकच मुलगी आणि एकच मुलगा, त्यातली मुलगी तर गमावलीच. देसाई काय झालं? देसाई देसाई बोला देसाई, गप्प का? आणखी धावा साधला त्या चांडाळांनी. म्हणजे आपला मनोज आपला मनोज बेपत्ता झालाय. देसाई काय म्हणताय? काय त्याला पळवून नेलाय? नाही नाही, कुठेतरी कुठेतरी वाचवा, माझ्या पार्श्वाला वाचवा. काय करायचं बाई? तरीका काय हसली? औषध पाणी घ्या. ती देते देते. काय करायचं बाई? सांगा देसाई काका, काय झालं? मनोज सकाळी शाळेत गेला, तो परत आलाच नाही. सगळीकडे शोधाशोध केली आम्ही. तशात मला एक फोन आला. कोणाचा होता कोणाच ठाऊक, पण त्या फोनचा रोख तुझ्यावर होता ज्योती. म्हणजे? त्या माणसानं फोनवर धमकी दिली की ज्योतीनं वाघ वकिलाला भेटून ते सांगतील त्याप्रमाणे उरलेली साक्ष फिरवली पाहिजे. आरोपी निर्दोषी सुटले तरच मनोज जिवंत मिळेल. पोलिसात गेला तर मनोज मेलाच म्हणून समजा. देसाई माझ्या डोळ्यासमोर सगळा अंधार अंधार दिसतोय. बापूसाहेब, मी तयार आहे वाघ वकिलांच्याकडे जायला. माझं काय व्हायचं ते होऊ दे. तुमची मुलगी तर गेलीच, पण तुमचा मनोज तुम्हाला परत मिळायलाच पाहिजे. हा तर ज्योतिबाई, उद्या मी कोर्टात विचारेन तेव्हा हो हे खरंय एवढंच तुम्ही उत्तर द्यायचं. काय विचारणार? हेच की तुम्ही सर तपासणीत सांगितलं ते खोटं होत. दीपक वाघमारेच्या चितळण्यावरून तुम्ही खोटी फिर्याद दिली, खरं की नाही? किंवा होय खरं एवढंच म्हणायचं. सांगितलेलं नीट त्यांना ठेवायचं, कसलंही गफलत चालणार नाही. तुम्ही जाऊ शकता. तर मिस ज्योती इनामदार, तुम्ही सर तपासणीत सांगितलं ते खोटं होतं. दीपक वाघमारेच्या चितवण्यावरून तुम्ही खोटी फिर्याद दिली, पुन्हा प्रत्यक्ष घडताना तुम्ही पाहिला नाही, खरं की नाही?
नाही नाही नाही, हे सारं खोटं आहे. गुन्हा घडताना मी प्रत्यक्ष पाहिलंय. आई कृपया या सद्ग्रस्तांना रोखण्यात यावं. पोलीस युअर ऑनर, माझी अशी विनंती आहे, ज्योती इनामदार हिची साक्ष तात्पुरती स्थगित करून दीपक वाघमारे याला सुनावणीसाठी उभं करायची परवानगी मिळावी. परमिशन ग्रांटेड, प्रोसीड. शपथ घ्या. तेव्हा शपथ खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. तू या छोट्या मनोजला घेऊन घैगेनं आत्ताच कोर्टात आलास, याबद्दल तुला काही सांगायचंय? मनोज मयत मुक्ताचा छोटा भाऊ, बापूसाहेब खटल्यात गुंतले होते आणि एक दिवस अचानक मनोज गायब झाला. देसाईना एका अज्ञात इसमानं फोनवरून धमकी दिली, ज्योतीने आपली साक्ष बदलली पाहिजे, आरोपी निर्दोष सुटले तरच मनोज जिवंत मिळेल. त्यांची मुलगी तर गेली, आता एकुलता एक मुलगा तरी जिवंत राहावा म्हणून ज्योतीनं साक्ष फिरवण्याचं ठरवलं. मी मनाशी अंदाज केला की हे राक्षसी कृत्य आरोपीच्या बाजूच्याच कोणातरी असलं पाहिजे. मी आमच्या नवशा ड्रायव्हरला हाताची धरलं आणि फोनवरून घातलेला फास फोनवरूनच उलटवला. मी सौभाग्यवती दाभाडेला फोन केला. हॅलो, होय मीच बोलते. पोलिसांना सुगावं लागलाय, दौलतरावांचा निरोप आहे. कार्टाला ताबडतोब हलवलं पाहिजे आणि कुठेतरी लांब नेऊन ठेवा. बरोबर, आत्ताच हलवते. काय पाय लागला, चल लवकर. कार्टाल इथून लवकर हलवलं पाहिजे. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.